रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन ने जागतिक हृदय दिन निमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, प्रगट मुलाखत आणि मार्गदर्शन, त्या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो। हा कार्यक्रम केवळ कोविड-19 पॅन्डेमिकमुळे आपण ऑनलाईन घेतोय, नाहीतर हा खरं तर लाईव्ह घेता आला असता। पण आजच्या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत, चार हृदयरोग तज्ज्ञ लातूरमधील सुविद्य, सुप्रसिद्ध आणि सुपरिचित, मी त्यांना आमंत्रित करतो स्टेजवर। कौठाळे सर, दुबे सर, शिवपूजे सर आणि गटागट सर, प्लीज त्यांनी स्थानापन्न व्हावे। या चारही हृदयरोग तज्ज्ञांकडे बघितल्यानंतर मला एक पूर्वीची एक आठवण येते। प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ नीतू मानके यांनी ज्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरेंचा उपचार करताना म्हटलं होतं की हिंदू हृदय सम्राटांचं हृदय माझ्या हातात आहे, आणि तशाच पद्धतीनं लातूर आणि पंचक्रोशीमध्ये बऱ्याचशा हृदयरोगी रुग्णांचं हृदय यांनी उपचाराने निरोगी केलेलं आहे। तर असे हे चारही हृदयरोग तज्ञ आज आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया शास्त्रोक्त माहिती, आणि मुख्य उद्देश जो आहे या कार्यक्रमाचा तोच आहे। मी आमचे रोटरीचे विद्यमान अध्यक्ष अनुपजी देवणीकर यांना विनंती करतो की त्यांनी कौठाळे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आमच्या रोटरीचे सचिव रवींद्रजी बनकर यांना विनंती करतो की त्यांनी शिवपूजे सरांचं पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन स्वागत करावं। मी सुधीरजी लातूर यांना विनंती करतो की त्यांनी गटागट सरांचं पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन स्वागत करावं। आमचे रोटरीचे ज्येष्ठ सदस्य यांना विनंती करतो की दुबे सरांचं पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन स्वागत करावं। धन्यवाद। कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन म्हणून मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। कुठलाही रोग किंवा आजार म्हटल्यानंतर त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आपण पाहतो। एक आहे साथरोग किंवा संसर्गजन्य रोग, आणि दुसरा आहे असंसर्गजन्य रोग, ज्यालाच की नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हटलं जातं। संसर्गजन्य रोगाचं म्हणजेच कोविड-19 आत्ताच आपण थैमान सगळ्या जगानं पाहिलं, आणि त्यालाच पॅन्डेमिक असं म्हटलं जातं। कारण संपूर्ण जगात जर एखादा रोग पसरला
तर त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये पॅन्डेमिक असं म्हटलं जातं. आणि हा पॅन्डेमिक हा शब्द सायंटिफिक न राहता तो जनसामान्यांसाठीचा झालेला आहे. पण असंच एक पॅन्डेमिक हार्ट डिसीजचं सुद्धा आहे आणि ते पॅन्डेमिक हार्ट डिसीजचं आपल्याला कदाचित माहीतसुद्धा नाही. तर त्याची खरीच किती पर्सेंटेजमध्ये असे हार्ट डिसीजचे रुग्ण आहेत तर हे आपण या हृदयरोग तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. पण याची जाणीव व्हावी म्हणून आणि याची जागरूकता व्हावी म्हणूनच दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन हा साजरा केला जातो. आणि त्याच पद्धतीनं आजसुद्धा रोटरी क्लब ऑफ लातूर मिट्टाऊने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याचं नावच तुम्ही जर बघितलं तर असं आहे की हृदयरोग तज्ज्ञांशी हृदय संवाद. म्हणजे यामधून आपण जाणून घेऊया शास्त्रोक्त माहिती हृदयरोगाबद्दलची. मी एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला ती माहिती असेल किंवा वाचली असेल. डॉक्टर अभय बंग, जे की निष्णात फिजिशियन किंवा निष्णात भिजक आहेत आणि रिसर्चरसुद्धा आहेत, आणि त्यांची जर राहणीमान बघितलं आपण तर गडचिरोलीमधल्या एका जंगलामध्ये ते आदिवासींसाठी काम करतात, पण त्यांनासुद्धा हृदयरोग हा झाला होता, त्यांनासुद्धा हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती वयाच्या 45व्या वर्षी. पण तुम्ही जर पुस्तक वाचलं आणि तो पहिलाच चॅप्टर त्यांचा जर वाचला जो आघात नावाचा आहे, त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिलं आहे की MD मध्ये आम्ही एकमेकाला अक्षरशः कोडी टाकल्यासारखे ECG टाकायचो, पण ज्या दिवशी मी माझा ECG स्वतःचा बघितला आणि हृदयविकाराचा बघितला त्यावेळेस मी सुद्धा कन्फ्यूज झालो होतो. ही जर एखाद्या निष्णात भिषकाची कंडिशन असेल तर विचार करायला हरकत नाही की जनसामान्यांचं काय होत असेल. म्हणजेच कुठलाही रोग, कुठलाही आजार ॲक्सेप्ट हा माणूस लवकर करत नाही. पहिला जो रिस्पॉन्स येतो तो येतो डिनायलचा, आणि त्याच्यानंतर जशी जशी शास्त्रोक्त माहिती कळायला लागते तशी तसं ॲक्सेप्टन्स हा वाढायला लागतो. पण हा डिनायल टू ॲक्सेप्टन्स जो रोड आहे तो कमी करण्यासाठी म्हणूनच कदाचित असे जागरूकतेचे प्रोग्राम हे कंडक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि आजचा मेन उद्देशच तो आहे की कदाचित बरेच अंशी किंवा बरेच रुग्ण हे ॲक्सेप्ट करायला लागतील की खरंच मला हृदयविकार आहे किंवा मला हृदयरोग हा आहे. हे पहिलं कारण झालं. आणि दुसरं कारण की हृदयरोगाबद्दल बरेच जणांचे गैरसमज आहेत आणि हे गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की ॲन्जिओप्लास्टीची खरंच गरज आहे का, डॉक्टर ज्या गोळ्या देतात औषधं देतात त्या खरंच आयुष्यभर घेण्याची गरज आहे का. तर असे एक ना अनेक गैरसमज हे दूर करण्यासाठी म्हणूनच आजचा प्रोग्राम रोटरी क्लब ऑफ लातूर मिट्टाऊन घेण्याचं ठरवलेलं आहे. तर सुरुवात मी करतो की हृदयरोग म्हणजे काय किंवा हृदयरोगाचे खरेच वेगळे वेगळे प्रकार आहेत किंवा नाहीत. याचं कारण असं आहे की कोणालाही जर तुम्ही विचारलं की हृदयरोग झालेला आहे म्हणजे काय, तर साधारणपणे हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका हेच समजलं जातं. तर मी संतोष कवठारे सरांना विचारतो की सर हृदयरोग म्हणजे काय सामान्य भाषेत आम्हाला सांगा आणि हृदयरोगाचे विविध प्रकार कोणते ते देखील सांगावे. हा फारच चांगला प्रश्न आहे, कारण जसं डॉक्टर मुगळीकर यांनी सांगितलं की हृदयरोग म्हणल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर हार्ट अटॅक, म्हणजे 99% नॉन मेडिकोज लोक, इवन नॉन फिजिशियन किंवा नॉन कार्डियोलॉजिस्टसुद्धा हार्टचा आजार आहे, हृदयाचा आजार आहे म्हणजे आपण हार्ट अटॅक समजतो. पण इनफॅक्ट जो रुटीन हार्ट अटॅक आहे तो मूळतः हृदयाचा आजार नाही आहे. तो म्हणजे हृदयामध्ये काही फरक नसतो त्याच्यामध्ये. इनफॅक्ट हृदयाला रक्त पुरवठा शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीचा आजार आहे, त्याच्यामुळं सेकंडरी इफेक्ट हृदयावर होतात. हृदयाचे आजार अनेक हृदयामध्ये अनेक स्ट्रक्चर असतात, अनेक भाग असतात, त्या वेगवेगळ्या भागाचे आजार, म्हणजे जसं कंजनायटल हार्ट डिसीज लहान मुलांचे आजार, जसं आपण छिद्र म्हणतो पडद्याला, हृदय एक 4 कप्प्याचं हृदय असतं, मध्ये पडदे असतात, कर्टन्स असतात आणि वॉल्स असतात. जर लहान मुलामध्ये आजार, लहान मुलामध्ये सुद्धा हृदयाचे आजार होऊ शकतात, जसं छिद्र आहे किंवा एखादं ॲबनॉर्मल शंट आहे, किंवा झडपेचे आजार होऊ शकतात, वॉल जे म्हणतो आपण झडपेचे विकार, वॉलचा आजार. सो अनेक अशा अनेक प्रकारचे हृदयाचे आजार, हृदयाच्या स्नायूचा आजार असू शकतो, हृदयाचे जे वरचे आवरण असतात त्याचे आजार असू शकतो. पण सध्याचं आजचा दिवस आणि आजचं मुलाखतीचं प्रयोजनसुद्धा मला असं वाटतंय की जे कॉमन प्रॉब्लेम लोकांच्या डोक्यात आहे, हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅकशी रिलेटेड प्रॉब्लेम, तसं टेक्निकली किंवा सायंटिफिकली बघितलं तर हार्ट अटॅक हा हृदयाचा आजार नाही. इनफॅक्ट हृदयाला ज्या रक्तवाहिन्या पुरवठा करतात, शुद्ध रक्त पुरवठा करतात, त्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण हार्ट अटॅकसारखे किंवा हार्ट अटॅक असे प्रॉब्लेम म्हणतो.
आणि तशाच प्रकारचे रक्तवाहिन्या नुसत्या हृदयालाच असतात पोहोचतात असं नाही, मेंदूच्याही रक्तवाहिन्या असतात, किडनीच्याही रक्तवाहिन्या असतात, डोळ्यांच्या रक्तवाहिन्या असतात. तर ओव्हरऑल ह्या डिसीजला आपण कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस किंवा सी व्ही डी असं म्हणू. आणि मला वाटतं की आजचं फोकस मेनली कार्डिओवॅस्क्युलर डिसीजवर असणं गरजेचं आहे, आणि असेल तर आपण कार्डिओवॅस्क्युलर डिसीज प्रॅक्टिकल पर्पजेससाठी आपण हार्ट अटॅक किंवा हार्ट अटॅकसारखे प्रॉब्लेम किंवा दुसऱ्या अवयवाचे सुद्धा प्रॉब्लेम्स जे रक्तवाहिनीशी संबंधित आहेत त्यावर आपण फोकस करूत आपण. थँक्यू. विज्ञानामध्ये ज्या शरीरातील विविध संस्था शिकलेलो आहेत त्यापैकीच एक संस्था म्हणजेच कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, ज्याचा रोग हा केवळ आपण हार्ट डिसीज असं म्हणून कन्सिडर केला जातो. कवठारे सरांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. हार्ट डिसीज म्हणजे फक्त हार्टच नाही तर त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या विविध धमण्या नीला यांचा सुद्धा रोग आहे. म्हणून हार्ट डिसीज किंवा हृदयविकार याचे वेगळेवेगळे प्रकार हे पडले जातात. जसं सरांनी सांगितलं की मोठ्या लोकांमध्ये वेगळा असतो हार्ट अटॅक किंवा आपण त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हणतो, ज्या रक्तवाहिन्या ह्या पुरवठा व्यवस्थित न केल्यामुळे होतो, आणि तसाच लहान मुलांमध्ये सुद्धा विविध हृदयविकार हे आढळले जातात. पण हे हृदयविकारामध्ये खरी लक्षणे काय असतात ते आपण जाणून घेऊया शिवपूजे सरांकडून. हृदयविकाराची लक्षणे आम्ही याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कार्डिनल फीचर ऑफ कार्डियक डिसीज म्हणतो. म्हणजे सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चालल्यावर छातीवरती जडपणा वाटणे किंवा दगड ठेवल्यासारखं वाटणे, छाती जड पडणे, आणि जो जडपणा थांबल्यानंतर थांबतो हे हृदयरोगाचं फार कॅरेक्टरिस्टिक लक्षण आहे. ह्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये अंजायना असं म्हणतो. म्हणजे छातीमध्ये किंवा पाठीमध्ये, काही लोकांना गळ्यामध्ये पण होऊ शकतं किंवा मानेमध्ये होऊ शकतं. म्हणजे नाकापासून ते बेंबीपर्यंत कुठेही असं पेन झालं टिपिकली ते छातीमध्ये आणि डाव्या हाताला होतं, आणि जे चालल्यानंतर वाढतं ॲग्रिवेट होतं आणि आपण रेस्ट केली किंवा आराम केला किंवा थोडी वारा घेतला तर कमी होतं. हे टिपिकल कार्डियक पेन किंवा अंजायना असं म्हणतो. जेव्हा हे सेम सिम्प्टम्स घाम आला, सोबत चक्कर आली आणि बसल्या जागी आढळतात ज्यावेळेस पेशंट काहीच करत नसतो त्यावेळेस हार्ट अटॅक आल्याची लक्षणं समजतो आपण त्याला. अशा वेळेस लगेच जितकं लवकर शक्य तेवढं ECG करून घेणे आणि पेशंटने रेस्टिंग पोझिशनला राहणे, आराम करणे, स्वतः पायऱ्या वगैरे चढून न जाणे, सहजतेने जाऊन ECG करून घेणे हे गरजेचं असतं. दुसरं लक्षण म्हणजे धाप लागणे, म्हणजे चालल्यावर किंवा बसल्या जागी अचानक दम लागायला लागणे. जेव्हा हा दम फार जास्त लागतो त्यावेळेस पेशंट झोपू शकत नाही, बसल्यावर कम्फर्टेबल असतो आणि झोपल्यानंतर त्याची धाप वाढते, त्याला आम्ही ऑर्थोपनिया असं म्हणतो. हे दुसरं लक्षण आहे म्हणजे दम लागणे. हे सेम दुखण्यासारखंच असतं, चालल्यावर आधी लागतं, नंतर थांबल्यावर कमी होतं, नंतर बसल्या जागी लागू शकतो आणि नंतर मग झोपल्यावर पण लागू शकतो. तिसरं हृदयाचं लक्षण म्हणजे धडधड करणे, पाल्पिटेशन म्हणतो आम्ही. हृदयाच्या गती जेव्हा कमी जास्त होते किंवा एखाद्या झडपेमध्ये जेव्हा हृदयाच्या काम करण्याची क्षमता जी असते ती कमी जास्त झाली असते, झडपेमध्ये लिकेज असतं, त्यावेळेस हृदयाला जास्तीचं काम करावं लागतं आणि गती कमी जास्त झालेली किंवा वॉल लिकेज झाल्याचे जी लक्षणं आहेत ती धडधड जाणवते. आपण ज्यावेळेस पळत पळत 2-3 मजले चढतो किंवा रनिंग करतो, जॉगिंग करतो, त्यावेळेस थोडं एक्स्ट्रा केल्यावर आपल्याला धडधड जाणवू शकते, पण ती बिअरेबल असते आणि ती थांबल्यावर लगेच थांबते, ती फिजिओलॉजिकल धडधड झाली. पण तशाच प्रकारची धडधड काहीच न करता बसल्या जागी झाली तर मग ते सिग्निफिकंट लक्षण आहे, मग त्यावेळेस आपल्याला हृदयाचं चेकअप करून घेणं गरजेचं असतं. काही लोकांना हे रक्त कमी झाल्यामुळं पण घडू शकतं. तर हे तिसरं लक्षण आहे जे धडधड करणे असं म्हणतो. आणि चौथं मेन जे लक्षण आहे ते डोळ्यासमोर काळोख येणे, सिनकोपी असं म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे आपण एकदम झोपून उठलो किंवा काही केलं तर 70-80 वर्षाच्या आजोबांना काळोख येऊ शकतो पोस्चरल हायपोटेन्शनमुळे. पण कुठल्याही कारणाने जेव्हा डोळ्यासमोर अचानक काळोख येतो 10-20 सेकंद असते ते परत हृदयाचं लक्षण. ही 4-5 मेन लक्षणं आम्ही समजतो. छातीमध्ये दुखणे, दम लागणे, धडधड होणे आणि डोळ्यासमोर काळोख येणे. अजूनही काही लक्षणं असतात जसं पायाला सूज येणे,
हे हृदयाच्या हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये फार कॉमनली आढळतं. आणि लहान मुलांमध्ये म्हणायचं तर लहान मुलांना जेव्हा आई काठेवरती घेते किंवा वडील ज्यावेळेस थोपटतात तेव्हा त्यांच्या हाताला घरघर जाणवते. त्याच्या हृदयाची घरघर ही नॉर्मली जाणवायला नाही पाहिजे, तर ही घरघर जाणवते. आणि कधीकधी रडल्यानंतर अशी बाळं काळी निळी पडतात, किंवा जेव्हा आपण त्यांना काही फीडिंग देतो किंवा ब्रेस्ट फीडिंग देतो त्यानंतर अचानकच सोडून देतात. ही जन्मजात हृदयरोगाची लक्षणं झाली. हे 4-5 मेन कारण लक्षणं आहेत हृदयरोगाची. लागलीच तुम्ही डॉक्टरची किंवा हृदयरोग तज्ज्ञांची सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. पण अशी लक्षणे दिसूनसुद्धा ती निग्लेक्ट केली जातात. लँडसेट नावाचं जे सायंटिफिक जर्नल आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा कार्डिओलॉजिस्टच्या मुलाखती घेण्यात आल्या, आणि त्या कार्डिओलॉजिस्टना ज्यांना की हृदयविकार होता त्यांनाही विचारण्यात आलं, तर त्यांनीसुद्धा हे ॲग्री केलं की आम्हीसुद्धा आमचं पहिलं सिमटम किंवा पहिलं लक्षण हे दुर्लक्ष केलं गेलं होतं. म्हणजे हृदयविकार हा दुर्लक्षला जातो हे फार कॉमन आहे, आणि हे कॉमन पर्सनमध्येच नाही तर इव्हन डॉक्टरांमध्ये सुद्धा जाणवतं. मी गटागट सरांना विचारतो की अशी तर लक्षणे आहेतच, पण असेही काही लोक तुम्हाला दिसतील की ज्यांच्यामध्ये लक्षण नाही पण हृदयविकार मात्र नक्कीच असतात, तर अशा रुग्णांच्या अनुभवाबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. असे बरेच रुग्ण आढळतात ज्यांना हृदयविकारचे लक्षण नसतात. फार तर उदाहरण म्हणजे एक व्यक्ती जो 3-4 किलोमीटर रोजनंतर चालत होता आणि अचानक म्हणजे काही दिवसापासून तो 1/2 किलोमीटर चालत आहे तर तो जमून जात आहे, पण त्या व्यक्तीला छातीत दुखत नाही आहे किंवा त्याला दम लागत नाही आहे, हे देखील हृदय विकाराचं कारण असू शकतं. दुसरं आहे अकारण घाम येणं. घाम येणं किंवा काही अवयवांमध्ये जसं की भूक कमी लागणं, जर दम लागत लिव्हरला सूज आल्यामुळं, किंवा काही वेळेस पेशंट म्हणतात माझ्या गळ्यामध्ये किंवा पायावर सूज येत आहे, त्यांना सायलेंट हार्ट अटॅक पण येऊन जातो. असे जे रुग्ण आहेत विशेषतः वयोवृद्ध आहेत 60 वर्षाच्या नंतर आहेत ज्यांना शुगर आहे, अशा रुग्णांना लक्षणं नसताना देखील हृदयाचा आजार असू शकतो. असे बरेचसे रुग्ण आपल्याला आढळतात आणि अशा व्यक्तींना हृदयाचा आजार आहे हे शोधून काढण्यासाठी एकतर आपल्याला विशेष मार्गदर्शन घ्यावं लागतं, दुसरं गोष्ट आहे की त्या व्यक्तींची स्पेशल तपासणी जसे की ECG आहे, रक्ताची टेस्ट आहे, किंवा त्यांच्या लक्षणाबद्दलची डिटेल माहिती घेणे, जसे की आपण 4 किलोमीटर अगोदर चालत होता आता का चालत नाही आहे. बरेचदा त्यांना हृदयाचा आजार असू शकतो जसं की रक्तवाहिन्याचा, किंवा त्या व्यक्तीला सायलेंट वॉलचा प्रॉब्लेम असू शकतो जे की आता तो लक्षणं दिसू लागले आहेत त्याचे, किंवा वॉलमुळं त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये पण रक्तपुरवठा कमी व्हायला लागला आहे असंही होऊ शकतं, किंवा त्यांना दुसरं फुफ्फुसामुळे हृदयावर आजार आहे असंही होऊ शकतं, तर किंवा त्यांना रक्त कमी झालं आहे आणि त्या कारणामुळे हृदयाचे आजार दिसून येत आहेत असंही होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं विशेष म्हणजे आपल्याला संशोधन केलं पाहिजे आणि त्या मार्गाने त्या लक्षणाच्या अनुषंगाने आपण आवश्यक असलेल्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत आणि त्या तपासणीच्या जोरावर आपण पुढच्या तपासण्या देखील करायला पाहिजे. असे बरेचसे रुग्ण आढळतात त्यांना आपल्याला विशेष काउन्सिलिंग किंवा त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे की असे ह्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि एखादी टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे आजार नाही असंही नाही आहे, त्याला लागलं तर पुढचीही टेस्ट करणे आणि त्या हिशोबाने आपण तो निर्णय घेतला पाहिजे. असे बरेचसे रुग्ण आढळतात जसे की वयोवृद्ध आणि शुगर असलेले. आता शुगर तर ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती आहे शुगरचा, आणि अशा 60 वर्षाचे 70 वर्षाचे जे रुग्ण असतात त्यांना हे अशा प्रकारचे आजार आढळून येतात. म्हणजेच लक्षणं तर आपण पाहिलीच की तुमच्या छातीत दुखणे, दम लागणे किंवा पायावर सूज येणे किंवा चालताना एखाद्या वेळेस धाप लागणे, पण बरेचसे असेही रुग्ण असतात ज्यांना की चेस्ट पेन होत नाही किंवा दुखत नाही, त्यांना धाप वगैरे लागत नाही. जसं की गटागट सरांनी सांगितलं की शुगर किंवा मधुमेह, म्हणूनच कदाचित रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने आज असं ठरवलं असेल की कार्डिओलॉजिस्टची मुलाखत डायबेटोलॉजिस्ट घेईल,
याचं कारणच असं आहे बहुतेक कार्डियक डिसीजेसचं मेन कारण हे मधुमेह किंवा डायबिटीस आहे. पण हे एक जरी कारण असलं तरी बरीचशी अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे हृदयरोग हा होतो. तर अशी कोणती कारणं आहेत आपण जाणून घेऊया दुबे सरांकडून, अशी कोणती कारणं आहेत सर ज्यामुळे की हृदय विकार होतो किंवा हृदयरोग होतो? सरांनी जसं म्हणलं की वील आपण कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज त्याच्यावर फोकस करू जे मोस्ट कॉमन आहे आणि नंबर वन कॉज ऑफ डेथ इज कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. आणि हे सरांनी सांगितल्याप्रमाणे असंसर्गजन्य रोग आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आणि त्याची प्रमुख कारणे कॉमन आहेत, म्हणजे जसं कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमध्ये येतो फर्स्ट हार्ट अटॅक, दुसरा पॅरालिसिस किंवा स्ट्रोक म्हणतो आपण, तिसरा येतं पायाचं गँग्रीन किंवा पेरिफेरल आर्टेरियल डिसीज. हे प्रमुख त्याचे मॅनिफेस्टेशन आहेत. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मॉडिफायबल अँड नॉन मॉडिफायबल. नॉन मॉडिफायबलमध्ये आहे तुमचं फर्स्ट इज एज. हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हे जसं जसं वय वाढतं ते त्याचे प्रमाण वाढत जातं. जनरली सांगायचं झालं तर मेल्समध्ये बिलो 50 आणि फिमेल्समध्ये 55 नंतर याचे प्रमाण वाढते. फिमेल्सला नॅचरल प्रोटेक्शन आहे, रजोनिवृत्तीच्या नंतरच त्यांच्यामध्ये हार्ट डिसीज कॉमनली आढळले जातात. कारण जे मासिक पाळीमध्ये होणारे हार्मोन्स बदल आहेत, इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन, हे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे त्यांना, म्हणजे हार्टला ते संरक्षण देतात. दुसरं कारण आहे की रेस, म्हणजे तुमचा वंश कोणता आहे, एशियन, अमेरिकन, आफ्रिकन और अदर. तर तसं बघायला गेलं तर एशियन म्हणजे पर्टिक्युलरली आपलं इंडिया, आपल्याकडे ह्या डिसीजचं प्रमाण खूप जास्त आहे, खूप यंग एजमध्ये होतं. आणि जो डिसीज बर्डन म्हणतो आम्ही, म्हणजे जे नसा जे अफेक्ट झालेलं आहे त्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे. तिसरं आहे तुमचं जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये फॅमिली हिस्ट्री, म्हणजे फर्स्ट ब्लड रिलेटिव्ह आपण म्हणतो, म्हणजे तुमच्या आई वडिलांना जर यंग एजमध्ये म्हणजे 50 खाली अटॅक येऊन गेलेला असेल तर चान्सेस आहेत की तुम्हालाही ते जीन्स ट्रान्सफर झालेले असतील आणि तुम्हालाही लवकर अटॅक येण्याचे चान्सेस आहेत. तर दिस आज नॉन मॉडिफायबल. जीन्सचं रिसेंट एक रिसर्च आलेलं आहे, ऑलमोस्ट 100 जीन्स आहेत की जे तुम्हाला हार्ट अटॅक करू शकतात, पण त्याला रोखून कोण ठेवतं तर तुमची हेल्दी लाईफस्टाईल. आणि नॉन हे झाले नॉन मॉडिफायबल, म्हणजे हे तुम्हाला चेंज नाही करता येत. आणि मॉडिफायबलमध्ये आहेत कॉमन आपण जे म्हणतो फर्स्ट ओबेसिटी, वजन जास्त असणे किंवा तुमचा BMI मोर दॅन 25 आहे. म्हणजे पर्टिक्युलर ओबेसिटी म्हणजे दोन टाईपच्या ओबेसिटी असतात, एक ॲपल शेप आणि एक पियर शेप. पियर शेप म्हणजे आपले कॉमन आपण इंडियामध्ये जे पाहतो, ढेरी वाढलेली आहे, हातपाय बारीक आहेत. जे व्हिसरल ओबेसिटी हे कॉमन रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅक येण्यासाठी. दुसरं आहे तुमचं डायबिटीस सरांनी सांगितल्यासारखं, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर. आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळून एक आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो, म्हणजे ज्या पेशंटला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, वेट जास्त आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. आणि त्याच्यानंतर आहेत तुमचे सवयी. आणि इंडियामध्ये जे कॉमन कॉज आहे यंग एजमध्ये, माझा थेसिस टॉपिकच होता की व्हॉट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ MI इन यंग एज, तर टोबॅको प्रोडक्ट, स्मोकिंग किंवा टोबॅको इन एनी फॉर्म, हे एक खूप कॉमन कॉज आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज करण्यासाठी. त्याच्यानंतर सिडेंटरी लाईफस्टाईल तुमची, म्हणजे व्यायामाचा अभाव. त्याच्यानंतर आहारामध्ये जे म्हणतो आपण सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स किंवा ॲनिमल फॅट्स, ह्याचं प्रमाण जास्त असणे, कोलेस्ट्रॉल जास्त असणे, हे त्याचे लिडिंग कॉजेस आहेत. आणि बाकी छोटे मोठे कॉजेस येतात जे की जेनेटिक्सच आहेत, जसं हायपर होमोसिस्टेनिमिया किंवा क्लॉटिंग डिसऑर्डर. पण मेन फोकस शुड बी दिस मेटाबॉलिक सिंड्रोम, कारण हे आजार तुमच्या जीवनशैलीतून निर्माण झालेले आहेत. तर जीवनशैली सुधारण्यावर कल असला पाहिजे. जसं वर्ल्ड हार्ट डेचं वाक्य आहे, यूज हार्ट टू बीट हार्ट अटॅक, तर त्याचा मेन फोकसच आहे की
दिस इज नॉन कम्युनिकेबल डिसीज, म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जे तुमच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले डिसीज आहेत, तर ते जीवनशैलीवर फोकस करण्यासाठी हे जे आहेत डायबिटीस, हायपरटेन्शन, ओबेसिटी, आहार, व्यायाम, हे महत्वाचं आहे. काय कारण आहेत किंवा कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळे की हार्ट डिसीज होतो किंवा हृदयविकार होतो, आणि त्यांनी एकदम व्यवस्थित विश्लेषण सांगितलं. काही फॅक्टर्स जे आहेत ते तुम्ही मॉडिफाय करू शकता आणि काही फॅक्टर्स हे नॉन मॉडिफायबल, म्हणजे त्याच्यात आपण चेंज करू शकत नाही. उदाहरणार्थ तुमचं जर एज वाढत असेल तर तुम्हाला होणारी रिस्क हे वाढतेच. तुमच्या घरात फॅमिली हिस्ट्री जर असेल जर हृदयरोगाची, तर तुम्हाला होण्याची रिस्क किंवा शक्यता ही वाढते. आता फॅमिली हिस्ट्रीचा एक विनोद सांगतो की महिलांमध्ये आम्ही ज्यावेळेस हिस्ट्री विचारतो की तुमच्याकडे कोणी हृदयरोगी आहे किंवा मधुमेह आहे किंवा नाही, त्यावेळेस ते सांगतात की आमच्या कुटुंबामध्ये कोणीही नाही. पण ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं की तुमच्या आईला आहे का, वडिलांना आहे का किंवा भावाला आहे का, उत्तर येतं हो. याचाच अर्थ असा आहे की महिला फक्त विचार आपला कुटुंब म्हणजे सासऱ्याचा करतात. पण सरांनी एकदम बरोबर सांगितलं की फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह, म्हणजे तुमच्या खराच नात्यातला मॅटर्नल साईड करून किंवा पॅटर्नल साईड करून जर कोणी असेल हृदयरोगी, तर तुम्हाला होण्याची शक्यता हे खूप असते. तर असे काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत आणि काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थित सांगितलं की ओबेसिटी किंवा जाडपणा किंवा व्यायामाचा अभाव जर असेल, तुमचा आहार जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा तुम्हाला हार्ट डिसीज होण्याची शक्यता आहे किंवा मधुमेह सुद्धा, कारण दोन्ही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत किंवा असंसर्गजन्य रोग आहेत. अभयबंगांनी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं माझा साक्षात्कारी हृदयरोगमध्ये, त्यांनी हे सांगितलं की मी विचार केला माझी जीवनशैली व्यवस्थित होती. जसं सरांनी सांगितलं की जीवनशैली हे बदल हे कारण आहे हृदयरोगाला, पण अभयबंग म्हणतात की माझी जीवनशैली व्यवस्थित होती. आणि अभयबंगांचं जर बघितलं तुम्ही जीवनचरित्र, तर ते विनोबा भावे आणि गांधीजी जे शिष्य आहेत, म्हणजे त्यांची जीवनशैली खरंच खूप चांगली होती, निर्व्यसनी होते, तरीसुद्धा त्यांना हृदयरोग आला. तर कदाचित ते म्हणतात की स्ट्रेस हा एक फॅक्टर असू शकतो. तर मी शिवपूजा सरांना असं विचारतो की स्ट्रेस किती मॅटर करतो सर हार्ट डिसीजमध्ये किंवा हृदयरोगामध्ये? ॲक्च्युली आत्ता जसं बजरंगने सांगितलं, डॉक्टर दुबेंनी सांगितलं की वेगवेगळी फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट डिसीज होऊ शकतो, पण ह्याच्यामधला एकमेव फॅक्टर जो आहे जो मेजर करता येत नाही तो स्ट्रेस आहे. आता सध्याच्या जीवनशैलीमध्ये म्हणजे जो डेली वेज वर्कर आहे किंवा मजूर वर्ग आहे, तिथून ते वरती व्यापारी वर्ग, कॉर्पोरेटर किंवा पॉलिटिशियन, सगळ्याच क्लासमध्ये स्ट्रेस लेवल फार स्ट्रॉंग असतो. जर एक 10 मिनिट व्यवस्थित पेशंटशी गप्पा मारल्या तर असं लक्षात येतं की गृहिणीला सुद्धा तोच वेगळ्या लेवलचा स्ट्रेस आहे आणि कारकुनाला आणि कर्मचाऱ्यांना पण वेगळ्या लेवलचा स्ट्रेस आहे, आणि हा अनमेजरेबल आहे. ह्याच्यासोबत जेव्हा एखादे दुसरं फॅक्टर ॲड ऑन होतो, जसं कुणाला डायबिटीज आहे किंवा काही फॅमिली हिस्ट्री आहे, त्यावेळेस इन्सिडन्स सडनली वाढतो. आणि ह्याच्यासाठी जीवनशैली बदलणं हेच फार महत्त्वाचं आहे. एक दोन मॅक्झिमम जे सडन हार्ट अटॅकची पेशंट, म्हणजे ब्लॉकेज काही एका रात्रीतून तयार होत नाहीत, ती ग्रॅज्युअली स्लोली प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आहे. वयोमानानुसार जसं दुबे सरांनी सांगितलं की ती सगळ्यांच्या शरीरामध्ये हळूहळू चालू असते, पण ज्यावेळेस असे काही इव्हेंट होतात, घरामध्ये मॅरेज सेरिमनी होतं किंवा घरामध्ये कुणाची डेथ होते किंवा काही व्यावहारिक कुणाचं काही लॉस झालेला असतो आणि त्या काळामध्ये एक्झरसाईजचा वगैरे अभाव होतो, ह्या सगळ्या काळामध्ये अचानक स्ट्रेस लेवल फार वाढते आणि बॉडीमध्ये बरेचसे हॉर्मोन्स वाढतात आणि त्यामुळे मग ॲक्यूट करोनरी सिंड्रोम किंवा हार्ट अटॅक जे येण्याचं आहे हे प्रमाण वाढलेलं असतं. रुटीनली आम्ही जे बेसिक वर्कअप करतो त्यामध्ये हे मेजर करण्याची सुविधा कुठली नाही आहे, हे हिस्ट्रीवरून आणि बाकीच्या गोष्टीवरूनच आम्हाला निदर्शनास येतं. तरी पण HSCRP म्हणून एक इंडिकेटर आहे जे की कधी कधी स्ट्रेस लेवलशी कोरिलेट होतं आणि ते खास करून यंग लोकांमध्ये, यंग म्हणजे आमच्यासाठी 65 वर्षापेक्षा खालचे तरुण वर्ग, ह्या लोकांमध्ये आम्ही त्याचं लेवल बघून ठरवतो की ह्या पेशंटची स्ट्रेस लेवल किती असेल आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली त्याला ट्रीट करतो. म्हणजेच स्ट्रेस सुद्धा हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे कार्डिओवॅस्क्युलर डिसीज किंवा हार्ट डिस होण्याचा. दुबे सर, आपण कॉमनली म्हणतो टाईप ए पर्सनॅलिटी, म्हणजे जे लोक ऑलवेज ऑन द टोज असतात, मला हे करायचं आहे ते करायचं आहे, गडबड, मला सगळंच पाहिजे, मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, नाव पाहिजे, तर
आणि कॉमन जे पाहतो आपण की 30% जे पेशंट जे येतात 25-30% त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकच्या अगोदर काहीच लक्षणं नसतात, काहीच म्हणजे रिस्क फॅक्टर नसतात आणि दे प्रेझेंट विथ अटॅक आणि स्ट्रेस म्हणजे फिजिकल स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेस हे प्रिसिपिटेटिंग कॉज आहेत. जसं खूपच जास्त व्यायाम केला म्हणजे जोश आला की आता न्यू इयर लागला आहे, आम्ही बऱ्याच वेळा पाहतो की मॅरेथॉन होतात मुंबईला वगैरे तर नवीन पळणारे बरेच असतात आणि जोशमध्ये भरपूर पळतात आणि अटॅक येऊन जातो. फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस म्हणजे आपण बघतो की पती वारला म्हणून पत्नी वारली, ते मेंटल स्ट्रेसमुळे तुमचे हार्मोन रिलीज होऊन म्हणजे होतं काय याच्यामध्ये की तुमच्या नसामध्ये स्टडीजनी सांगितलं आहे की ॲडोलेसन्स म्हणजे 20 नंतरच चरबी जमायला चालू होते आणि जेव्हा स्ट्रेस वाढतो आणि स्ट्रेस वाढवणारे हार्मोन वाढतात तर तो रप्चर होऊन तिथं गुठळी होते. तर दिस इज स्ट्रेस. आणि आता नवीन फॅक्टर ॲड झाला आहे स्ट्रेस, कोविड स्ट्रेस. कोविड इज ऑल्सो कॉजिंग एम आय इन ससेप्टिबल पॉप्युलेशन्स. जीवनशैली बदल यामुळे सुद्धा हार्ट डिसीज होण्याची शक्यता जास्त आहे. तर ह्या जीवनशैली बदलमध्ये मेन जे दोन आधारस्तंभ आहेत आहार आणि व्यायाम, आणि त्या व्यायामाबद्दल सुद्धा दुबे सरांनी आता जसं सांगितलं की जर फिजिकल एक्सरसाइज हा जास्त जरी झाला तरी सुद्धा तो फिजिकल स्ट्रेस होतो आणि त्याच्याने सुद्धा हृदयविकार होण्याची शक्यता ही जास्त असते. मी कवठाळे सरांना विचारतो की जीवनशैली बदल ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ते जे दोन आधारस्तंभ आहेत आहार आणि व्यायाम याचा कशा पद्धतीने उपयोग याच्या कशा पद्धतीने उपयोगात आणला जाता येईल की ज्यामुळे हृदयरोग हे कमी होईल किंवा हृदयरोग जर झाला असेल तर तो नियंत्रणात ठेवता येईल. आपण हृदयरोगाचे कारण आणि रिस्क फॅक्टर्स डिस्कस केले. अनेक कारण किंवा रिस्क फॅक्टर नॉन मॉडिफायबल आहेत, म्हणजे आपण मॉडिफाय करू शकत नाही. जे काही आपल्या हातात आहे मॉडिफाय करण्यासारखं त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर जे डेफिनेटली मॉडिफाय करू शकतो आणि हृदयरोगाची इन्सिडन्स कमी करू शकतो किंवा हृदयरोगाचं प्रमाण कमी करू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे एक्झरसाईज. आपल्या शरीराला एक्झरसाईज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हृदयरोग प्रिव्हेंट करण्यासाठी खूपच जास्त एक्झरसाईज करायची गरज नाही किंवा थोडीशी एक्झरसाईज करूनही जमणार नाही. मॉडरेट प्रमाणामध्ये, आता ऑफकोर्स तो मॉडरेट प्रमाण प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं राहू शकतं, पण जनरली एक्झरसाईज आणि कुठल्याही प्रकारच्या एरोबिक एक्झरसाईज हीच पर्टिक्युलर एक्झरसाईज करावी असे नाही. वॉकिंग आहे, जॉगिंग आहे, सायकलिंग आहे, ट्रेडमिल आहे, कुठल्याही प्रकारची फिजिकल पर्टिक्युलरली एरोबिक एक्झरसाईज 30-45 मिनिट पर डे आणि आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस हे गरजेचं, अत्यंत गरजेचं आहे हृदयरोग प्रिव्हेंट करण्यासाठी. तुम्हाला खूपच जोरात करा, 2-2 तास एक्झरसाईज करा, जो खूपच जोरात पळा, खूपच व्यायाम करा असं काही गरज नाही. पण मॉडरेट प्रमाणामध्ये एरोबिक एक्झरसाईज, कुठल्याही प्रकारची एक्झरसाईज जे तुमच्या प्रोफेशनला आणि डे टू डे प्रोफेशनमध्ये सूट होती अशी एक्झरसाईज करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. हा झाला एक्झरसाईज. दुसरा आहे आहार. आहाराचं आपल्याकडे आहाराचं प्रॉब्लेम, पर्टिक्युलरली इंडियन लोकांमध्ये प्रॉब्लेम, आपण पिष्टमय पदार्थाचा, स्टार्च आणि पिष्टमय पदार्थाचा खूप वापर करतो आणि त्यासोबत तेलाचा आणि म्हणजे फॅटचा वापरही खूप जास्त असतो आणि नेमकं आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स फार कमी असतात. तर आहारामध्ये प्रोटीन्स वाढवणे, पिष्टमय पदार्थ आणि फॅटचं प्रमाण कमी करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरं स्ट्रेसबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची होती की स्ट्रेस हा सुद्धा, जरी स्ट्रेस डायरेक्ट रिलेशन जरी हार्ट अटॅकशी असलं तरी स्ट्रेसबद्दल, म्हणजे हा स्ट्रेस तुमच्या लाईफस्टाईलला चेंज करतो. म्हणजे तुमच्या मनावर स्ट्रेस असेल तर तुमची लाईफस्टाईल चेंज करतो आणि ती चेंज झालेली लाईफस्टाईल तुमच्या हृदयाच्या आजार होण्यास कारणीभूत असते. म्हणजे स्ट्रेस तर ॲक्यूट प्रॉब्लेममध्ये तर आहेच आहे, पण इवन क्रॉनिकली सुद्धा क्रॉनिक स्ट्रेस तुमच्या लाईफस्टाईल व्यवस्थित करत नाही, मग तुम्हाला ॲडिक्शन्स लागतात,
सेडेंटरी लाईफस्टाईल होती तुमची आणि त्यामुळं सुद्धा तुमचं लाईफस्टाईल बदलल्यामुळं हृदयरोगाचा धोका संभवतो. म्हणजे थोडक्यात व्यायाम आणि आहारावर नियंत्रण आणि थर्ड कालांतराने अभिजित सर त्याच्यामध्ये येतील ॲडिक्शन्स. ॲडिक्शन्स अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲडिक्शन टबॅको यूज एनी फॉर्ममध्ये तंबाखू. बऱ्याच लोकांना वाटतं मी तंबाखू खातो सिगारेट ओढत नाही किंवा बिडी ओढत नाही. इवन नस तंबाखू खाणे हे ॲडिक्शन्स. इवन अल्कोहोल काही जुन्या काळामध्ये लोक असं सांगायचे की थोडंसं अल्कोहोल घेतल्यानंतर हृदयासाठी चांगलं असतं. पण ओव्हरऑल जर अल्कोहोलची रिस्क बघितली तर सिंगल ड्रॉप ऑफ अल्कोहोल इज ऑल्सो इंजुरियस म्हणजे हानिकारक आहे. त्याच्यामुळे अल्कोहोल न घेणे, टबॅकोचा वापर न करणे, आहारामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण कमी करणे, प्रोटीनचं प्रमाण वाढवणे आणि मॉडरेट प्रमाणामध्ये रेग्युलर एक्झरसाइज करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जीवनशैली बदलामध्ये नुसतंच आहार आणि व्यायामाचं महत्त्व नाही तर सरांनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रेस कमी करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सरांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला की निर्व्यसनी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला व्यसन असेल तर नक्कीच हृदयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. आम्ही ज्यावेळेस रुटीनली पेशंट्स बघतो त्यावेळेस पेशंट्स बऱ्याच वेळेस क्लेम करतात की माझे वडील मागच्या 60 वर्षापासून तंबाखू खात आहेत पण त्यांना काही झालेलं नाही आहे, माझे आजोबा बिड्या ओढत होते पण मला त्यांना काही झालेलं नाही आहे. पण असं नाही आहे. जर व्यसन असेल तर जसं सरांनी सांगितलं की त्यांना हृदयरोग होण्याची ही शक्यता आहेच. आणि दुबे सरांनी जसं सांगितलं होतं की मॉडिफायबल फॅक्टर आणि नॉन मॉडिफायबल फॅक्टर, तर व्यसन हे मॉडिफायबल फॅक्टर आहे. तुम्ही जर आज स्टॉप केलं, आज जर बंद केलं तर नक्कीच तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यता ही कमी होऊ शकते. आणि व्यायामाबद्दल जसं सरांनी सांगितलं की व्यायाम हा मॉडरेट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कदाचित डीन ऑर्निश यांचं नाव वाचलं असेल आणि त्यांचं एक पुस्तकही वाचलं असेल रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज. तर त्या रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज मध्ये त्यांनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरच सगळं सांगितलं होतं. आहार आणि व्यायामाबद्दल सांगितलं होतं, योगासनं करण्यासाठी सांगितलं होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा एकाची डेथ झाली आणि ती डेथ ही ॲथलीटची होती. जसं दुबे सरांनी सांगितलं की जर तुम्ही कॉम्पिटिशन म्हणून रन करत असाल आणि ते खूप जर सिव्हिअर एक्सरसाइज करत असाल तर दॅट इज ऑल्सो अ फिजिकल स्ट्रेस आणि त्याच्यामुळे सुद्धा हार्ट डिसीज होण्याची शक्यता असते. म्हणजे कुठलीही गोष्ट मॉडरेट पद्धतीनं जर केली, तुमची जीवनशैली आहार आणि व्यायाम व्यवस्थित ठेवला तर नक्कीच हृदयरोग टाळू शकता, किंवा जर हृदयरोग असेल तर तो नक्कीच नियंत्रित ठेवू शकता आणि होणारे दुष्परिणाम हे सुद्धा टाळू शकता. आता आपण पाहिलं लक्षणं, आपण पाहिली कारणं, आता आपण पाहूया की खरंच हृदयरोगी आल्यानंतर निदान कसे केले जाते आणि त्या वेगळ्या वेगळ्या तपासण्या ज्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आहे असं म्हटलं जातं किंवा असं लोकांमध्ये गैरसमज आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही डॉक्टरांकडे जातो आणि जसं शिवपूजे सरांनी सांगितलं की पहिलं लक्षण काय आहे तर छातीत दुखणं आणि जर एखादा पेशंट आला छातीत दुखायला लागलेला तर त्याला बऱ्याचशा इन्व्हेस्टिगेशन किंवा बऱ्याचशा तपासण्या करायला लागतात. पण ह्या खऱ्याच गरजेच्या आहेत किंवा नाहीत आणि या तपासण्या केल्यानंतर खरंच निदान झाल्यानंतर त्याचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे आपण जाणून घेऊया गटागट सरांकडून. सर, निदान करताना अशा कुठल्या तपासण्या सांगितल्या जातात? थँक्यू. नमस्कार. एखाद्या पेशंटला हृदय विकार आहे का नाही हे जाणण्यासाठी सर्वप्रथम त्याचे वय, म्हणजे लहानपणाचं, म्हणजे जसं की जन्मलेल्या बाळाचा आजार असेल किंवा वय, म्हणजे हार्ट अटॅकसाठी ज्या तपासण्या आहेत त्या असेल, तर त्या पहिले सर्वप्रथम त्याच्याबद्दल लहान मुलाचे जसे आजार असतात जन्मल्यानंतर त्याचा पीडियाट्रिशियन जे असतात ते बहुधा ते लक्षणं विचारून घेतात. जसं की छातीवर घरघर होत आहे का, अकारण डोक्यावर घाम येत आहे का त्या मुलाच्या किंवा मुलीच्या, किंवा बाळ दूध पिताना फार जोरजोराने श्वास घेत आहे का, किंवा झोपल्या ह्याच्यामध्ये त्याला खोकला येतोय का, त्याचा हृदयाचे ठोके वाढले आहेत का, किंवा काही कारणास्तव ईसीजी किंवा एक्सरे केलेला आहे तर त्यामध्ये काही दोष दिसून आलाय का. हे पहिले लक्षण आहेत ज्याच्यावरनं आपल्याला कळेल की त्या व्यक्तीला आजार आहे किंवा नाही. तेच एखाद्या 50 वर्षाच्या किंवा 40 वर्षाच्या किंवा 60 वर्षाच्या व्यक्तीला हार्ट अटॅकशी संबंधित लक्षणं किंवा त्याला असणारे वॉलचे प्रॉब्लेमचे लक्षणं किंवा हृदयाच्या ठोक्याचे लक्षणं हे जाणण्यासाठी त्याच्याबद्दलची माहिती त्या पेशंटकडनं घेणं फार गरजेचं आहे. एखादा पेशंट डॉक्टरकडे जेव्हा येतो तेव्हा आपण त्याचे पहिले सगळ्यात निदान लावण्यासाठी मदत होणारी गोष्ट आहे त्याचे लक्षणं. त्याला विचारलं जातं की तुला दम लागतं का, तुझ्या छातीमध्ये धडधड होतंय का, तुला काही दिवसापासून तू चालत 2-3 किलोमीटर आहेस तर ते कमी झालंय का, किंवा तुला अकारण चक्कर येत आहे का, किंवा तुझं बीपी वाढलंय का, तुला असं कोणी सांगितलंय का,
किंवा बरेचसे पेशंट काही डॉक्टरनी ईसीजी काढलेला आहे, त्या ईसीजीला आपल्याला स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवायला आलेले असतात की आमच्या त्या डॉक्टरनी त्यांना ते ईसीजी दाखवून घ्यायला सांगितलेलं आहे, किंवा तो एखादा व्यक्ती ह्या ह्या टेस्ट करून घ्या म्हणण्यासाठी आलेला असतो, किंवा आमच्याकडनं जाणण्यासाठी आलेला असतो की आता पुढं काय करायचं आहे. तर आता पुढं जेव्हा काय करायचं हे विचारायला जेव्हा येतं, आम्ही सर्वप्रथम त्याच्याकडनं त्याची माहिती घेतो की तुला नेमकी लक्षणं काय आहेत, आणि त्या लक्षणाचे विश्लेषण केल्यानंतर आणखी खोल विचारलं जातं की तुला कुतपत तुला दुखत आहे, श्वास घेताना दुखत आहे का, किंवा बसल्या ठिकाणी दुखत आहे का, श्वास घेताना दुखत आहे तर ताप आहे का, किंवा पायाला सूज आहे, किंवा छातीत दुखत आहे, किंवा पाठीत दुखत आहे का, किंवा त्याच वेळेस तुला चक्कर येते का, काही दिवसापासून तुला कोणी बीपीची गोळी बदल करायला सांगितली का, असे विशिष्ट लक्षणं विचारल्यानंतर आमच्या डोक्यात आम्ही मग पुढच्या तपासण्या काय लागतील त्या व्यक्तीला ते ठरवतो. सर्वसाधारण जे टेस्ट केले जातात ते टेस्ट रक्ताचे किंवा नॉन इन्वेझिव्ह जसे ईसीजी आहे, इको आहे, किंवा एक्सरे केलं जातं. आता नॉन इन्वेझिव्ह टेस्ट म्हणजे सुई न टोचता केलेले टेस्ट वरनं आपण पुढं काय करायचं का हे ठरवतो. सर्वसाधारण आपल्याला 60-70% त्याच्या लक्षण आणि एक छोट्याशा सर्वसाधारण रक्ताच्या टेस्ट किंवा ईसीजी एक्सरे इकोवरनं लक्षात येऊन जातं. आता ईसीजी म्हणजे काय? ईसीजी म्हणजे हृदयाचा आलेख. हृदयाचा आलेख हाही टेस्ट सर्वसाधारण सर्व हॉस्पिटलमध्येही अवेलेबल असते. त्यावरनं आपल्याला 60% लक्ष वेळेस कळून जातं की त्या व्यक्तीला अटॅक येत आहे नाही येत आहे. समजा 60% वेळेस ते कळलं नाही आहे आपल्याला, त्याच्या पुढची टेस्ट जसं की स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट चालवून आपण काय करतो, हृदयावर त्याचे ठोके वाढवतो. नॉर्मली हृदयाचे ठोके 60-100 असतील, त्यावेळेस हृदयाला रक्तपुरवठा सर्वसाधारण नॉर्मल चालतो. त्याच हृदयाला जेव्हा आपण 160-170 त्याच्या वयाच्या हिशोबाने जेव्हा ठोके वाढवतो, असलेला हृदयाचा रक्तपुरवठा जास्त नॉर्मल असलेला तो कमी पडायला लागतो, आणि त्यावेळेस ईसीजीमध्ये सर्वसाधारण दोष दिसायला चालू होतं. ह्याची पण शक्यता 60-70% आहे. आणि त्यावरनं आपण त्याचे लक्षणं काय दिसले का, छातीत दुखलं का हे बघतो. ह्याच्यावरही समाधान नाही झालं आणि आम्हाला वाटत आहे की नाही बाबा ह्या व्यक्तीला त्याचे हृदयाचा आजार असण्याची शक्यता फार आहे, मग त्यावेळेस आम्ही पुढच्या लागणाऱ्या टेस्ट जसं की एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे, छातीत दुखत आहे, फॅमिलीमध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे, आणि त्या व्यक्तीला आम्हाला फार वाटत आहे की हृदयाचा संभावित सौम्य किंवा मध्यमरित्या अटॅक येत आहे, तर त्या अशा व्यक्तीला आम्ही इन्वेझिव्ह टेस्ट म्हणजे सुई टोचून हातातनं किंवा पायातनं केली जाणारी टेस्ट जसे की अँजिओग्राफी आहे किंवा सी टी करोनरी अँजिओग्राफी अशी टेस्ट सांगतो. असंच जर एखाद्या व्यक्तीला वाटतंय की वॉलचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, त्याला दम आहे किंवा पायाला सूज आहे किंवा चक्कर येत आहे, अशा व्यक्तीला आम्ही ईसीजी म्हणा किंवा 2D इको किंवा कलर डॉपलर इको असे टेस्ट सांगतो. त्यावरनं आपण डायरेक्ट नॉन इन्वेझिव्हली छातीच्या वरती एक प्रोब ठेवून आपण एक डायरेक्टली हृदयाची मोजमाप जसे की त्याची आकार किती आहे, त्याची झडपा कशा आहेत, त्याची ताकद किती आहे, आणि त्या वॉलमध्ये लिकेज आहे किंवा अडथळा आहे असं बघतो, आणि त्या हिशोबाने ते रोग निदान लावून त्या हिशोबाने मार्गाने त्या मार्गाने त्याला इलाज सांगतो. असे बरेच विविध कमी खर्च करता आणि चांगल्यात चांगली माहिती मिळता अशा टेस्ट सांगतो. आणि ह्या टेस्ट ज्यासाठी आपल्याला सर्वसाधारण अगोदर मोठ्या शहरामध्ये जायला लागायचं, त्या टेस्ट आता सर्वसाधारण ॲट अ डोर स्टेप लाईक आपण 1.5-2 किलोमीटरच्या हॉस्पिटलच्या रेंजमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत, आणि ते फार तर 10-5 मिनिटामध्ये केले जातात, आणि त्याला फार काही आपली हे पण लागत नाही, पैसेही लागत नाही. म्हणजेच हृदयविकारामध्ये जसं कवठाळे सरांनी पहिल्यांदा सांगितलं की हृदयविकार वेगळे वेगळे प्रकार असतात, फक्त हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका म्हणजेच हृदयरोग नव्हे तर वेगळे वेगळे प्रकार आहेत, त्याच पद्धतीनं त्याचं निदान करण्यासाठी सुद्धा तपासण्याही त्याच पद्धतीनं करायला लागतात. जसं गटागट सरांनी सांगितलं, काही इन्वेझिव्ह टेस्ट असतात, काही नॉन इन्वेझिव्ह टेस्ट असतात. या सगळ्या तपासण्या केल्यानंतरच आपण कन्क्लुजन करू शकतो किंवा निदान करू शकतो की खरंच त्या व्यक्तीला हृदयरोग आहे किंवा नाही, आणि नंतर केली जाणारी ट्रीटमेंट सुद्धा त्याच व्यवस्थित पद्धतीने करता येते. आणि जर तपासण्या केल्या गेल्या नाहीत
तर कदाचित निदान हे व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचा जो गैरसमज आहे की हृदयरोग तज्ज्ञ हे विनाकारण बऱ्याचशा टेस्ट करून घेतात, तर तसं नाही आहे. गटागट सरांनी जसं विश्लेषण करून सांगितलं की या सर्व तपासण्या केल्यानंतरच हृदयरोग आहे किंवा नाही हे कळू शकतं, हृदयरोगाचा प्रकार कुठला आहे हे कळू शकतं, आणि त्या पद्धतीने उपचारसुद्धा केला जाऊ शकतो. दुबे सर, तुम्हालाही जर तपासण्या किंवा निदानमध्ये काही ॲड करायचं असलं तर आपण ॲड करू शकतो. जस्ट गमतशीर गोष्ट सांगतो, म्हणजे राजेश पाटील सर एकदा असंच बोलले होते की त्यांच्या अख्ख्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी एक पहिला पेशंट पाहिला की मला फक्त मला काही आजार आहे का हे बघायसाठी आला होता, तो म्हणजे तपासणीसाठी आला होता. तर चेकअपमध्ये दोन प्रकार असतात, एक आपण स्क्रीनिंग म्हणतो की आजकाल जे फॅड आहे की हेल्थ चेकअप, आणि दुसरं असतं आमच्याकडे जे पेशंट असतात ते मॅक्झिमम विथ कंप्लेनच येतात. तर तपासण्याची लिस्ट कशामुळे वाढते, कारण अमेरिकन हार्ट असोसिएशननं सुद्धा सांगितलं आहे की व्हेन एव्हर पेशंट कम्स, तुमच्याकडे एक पेशंट आला 40 वर्षाचा, तर त्याचं ASCVD रिस्क स्कोर असते, एक रिस्क कॅल्क्युलेटर आहे की तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे किती चान्सेस आहेत, त्याचं क्लासिफिकेशन होतं, कमी आहे, जास्त आहे, खूप जास्त आहे. तर त्याच्यासाठी काही तपासण्या लागतात, त्याच्यामध्ये आहे तुमचं वय आहे, BP आहे, त्याच्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल, लिपिड प्रोफाईल जे म्हणतो आपण, त्याच्यानंतर शुगर, तुमचे हायपर टेन्शन, आणि काही आपण पेशंट पाहिल्यानंतर त्याला काही ट्रीटमेंट द्यायची असते, तर काही जे गोळ्या असतात त्याचे कॉमन साईड इफेक्ट असतात, तर ऑलरेडी त्याला काही आजार दुसरा आहे का हे बघण्यासाठी द्यावं लागतं. जसं आपण स्टॅटिन द्यायच्या अगोदर आपण लिव्हर फंक्शन टेस्ट बघतो, कमीत कमी SGOT SGPT, कारण स्टॅटिन लिव्हरवर ऍक्ट करतात. तसं काही ACE इनहिबिटर आहेत किंवा ARBs आहेत, तर किडनी फंक्शन टेस्ट करतो. तर टेस्ट दोन्ही प्रकारचे असतात, एक तर तुमचं रिस्क बघण्यासाठी आणि तुम्हाला जे ट्रीटमेंट देणार आहे त्याचं काही तुम्हाला ऑलरेडी काही आजार असेल तर ते ॲडवर्स इफेक्ट होऊ नये म्हणून सेफ्टीसाठी असतं. तर इतकं कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे की इतक्या टेस्ट का सांगितल्या. आणि दुसरी गोष्ट की कॉमन मिसकन्सेप्शन की अँजिओग्राफीची गरजच आहे का, गोळ्या द्या ह्याच्यावरच बरं होईल की, पण अँजिओग्राफी कसं आहे की जसं सरांनी सांगितलं ट्रेस टेस्ट ही स्क्रीनिंग टेस्ट आहे, त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह पण येतात जवळपास 60-70% सर जसं म्हणाले. तर हे कन्फर्मेटरी टेस्ट आहे, जसं आपण HIV टेस्ट करतो अगोदर नंतर LIZA होऊन कन्फर्म होतं, तर अँजिओग्राफीमध्ये तुम्हाला डायरेक्ट दिसतो हा सूर्य आणि हा जयद्रथ, पान मारायचा का नाही, ट्रीटमेंट द्यायची की नाही द्यायची, तर काय द्यायची, ऑप्शन काय आहेत. तर हे सगळं तुमचं कम्प्लीट डायग्नोसिस झाल्यानंतरच बेस्ट ट्रीटमेंट देता येते, तर त्याच्यासाठी हे तपासणे आहेत. सरांनी सांगताना एक फार अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला, ASCVD रिस्क स्कोअर, म्हणजे ज्याला मी सामान्य भाषेत असं म्हणेन की हृदयरोगाची कुंडली, की तुम्ही फ्युचरमध्ये जाणू शकता की खरंच तुम्हाला हृदयरोग होणार आहे किंवा नाही. आणि हे हिस्ट्रीमध्ये किंवा वैद्यकीय इतिहासामध्ये तुम्हाला ज्यावेळेस डॉक्टर प्रश्न विचारतात त्यावेळेस ते काढून घेतात, तुमच्या ते लक्षात येत नाही. जसं गटागट सरांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा बघतो त्याचं वय किती आहे, वजन किती आहे, त्याची फॅमिली हिस्ट्री आहे का नाही, आणि याच आधारावर एक रिस्क स्कोर काढला जातो ज्याला हृदयरोगाची कुंडली असं म्हटलं जातं. तर त्याबद्दल मी शिवपूजी सरांना प्रश्न विचारतो, सर असा एक रिस्क स्कोर आहे का आणि तो असल्यास कसा आणि कसा उपयोगात आणावा जनसामान्यांनी सुद्धा? फार चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. जे आता दुबे सर सांगत होते की असा पेशंट येतो की ज्याला सध्या काहीच त्रास नाही, आजकाल असा पेशंटवर फार वाढला आहे, अवेअर आहे, माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय, माझ्या भावाला हार्ट अटॅक आलाय, मला चेक करून घ्यायचं. जसं आम्ही अँजिओप्लास्टी केली एका पेशंटची, तर दुपारी 2 वाजता त्याचा भाऊ खाली बसलेला असतो ओपीडीमध्ये, मला चेक करून घ्यायचं. ज्या पेशंटला काहीच लक्षणं नाही आहे अशा पेशंटसाठी आपण ASCVD स्कोअर कॅल्क्युलेट करतो. सर्वसाधारणपणे ह्याच्यामध्ये रिकमेंडेशन जर म्हणले ACCIHA, तर 30 वर्षानंतर एकदा स्क्रीनिंग करायला हवं. 30 वर्षाला जर आपण स्क्रीन केलं आणि आपल्याला एकही रिस्क फॅक्टर आढळला नाही, तर दर 5 वर्षाला स्क्रीनिंग केलं तर चालतं. दर 5 वर्षाला आपण आपलं रिस्क कॅल्क्युलेट करावं. हे ASCVD रिस्क स्कोर म्हणजे काय, म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं म्हणजे पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस येण्याचे चान्सेस किती आहेत पर्सेंटेजमध्ये आम्ही सांगतो. जर हे 7.5% जास्त असतील तर आम्ही म्हणतो हे हाय रिस्क झालं, आणि ह्या पेशंटला आम्ही हार्टच्या पेशंटला जशी आपण ट्रीटमेंट देतो
तशाच प्रकारची त्रास होऊ नये म्हणून औषधं देतो, औषधोपचार देतो आणि त्या प्रकारे लाईफस्टाईल सांगतो. ज्या पेशंटची रिस्क फार कमी आहे, 2.5% कमी आहे, ह्याच्यासाठी काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन सांगितले, लिपिड प्रोफाईल, बीपी, हे 3-4 गोष्टी बघून आपण ते ठरवतो आणि त्यानुसार ASCVD रिस्क कॅल्क्युलेट करतो. वेगवेगळे कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत सध्या, पण त्यामधलं ASCVD हे सगळ्यात जास्त वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे आणि मॅक्झिमम स्टेबल पेशंट. त्याच्यामध्ये एक दुसरा पॉईंट मला ॲड करायचा आहे की जेव्हा आम्ही हे सगळं इन्व्हेस्टिगेशन पेशंटला सांगतो ना, सगळ्यात पहिला प्रश्न काय असतो की लगेच करायचंय का 6 महिन्याने करायचंय की वर्षानं करायचंय. म्हणजे पेशंटला हे फार कन्फ्यूज, फार कॉमन प्रश्न आहे. एकदम अटॅक आलेला पेशंट असतो, आम्हाला असं वाटतं की वर ICU बेड आहे का नाही, त्याचं BP लागेल का नाही, आणि आता आपण नातेवाईकांना सांगेपर्यंत हा पेशंट राहील का नाही, हे प्रश्न आमच्या डोक्यात असतात. आणि नातेवाईकांना असं वाटतं की करायचं आहे का आपल्याला. त्याच्यामध्ये फार छोटी गोष्ट अशी आहे की जे सिम्पटम्स मागच्या महिन्याभरामध्ये नवीन आलेत किंवा ज्या गोष्टी, जसं आधी काही लोकांना डायबिटिक पेशंट चालल्यावर धाप लागत असत, पण आधी 1 किलोमीटर चालल्यावर लागते, कालपासून बसल्या जागी लागायला लागली, जे आम्ही न्यू ऑनसेट सिम्पटम म्हणतो, त्या पेशंटला कधीच निग्लेक्ट करता येत नाही. आता सगळ्यांचेच अनुभव शेअर करतील, पण हे फार कॉमन आहे की OPD पेशंट पाहिला आणि त्याचं ECG नॉर्मल आहे म्हणून सांगितलं आणि तो पेशंट म्हणला की नाही मला फक्त ECGच करायचं आहे, आणि तिसऱ्या दिवशी नातेवाईक आला आणि तो पेशंट ब्रॉड डेड आलेला असतो. म्हणजे त्या दिवशी ज्यावेळेस ECG केला ना, त्यावेळेस नॉर्मलच होता, पण त्याला सिम्पटम जर अचानक सुरू झाले असतील तर त्याला पुढच्या 12 तासात एका ठिकाणी झोपून 2-3 ECG काढणं गरजेचं असतं. आणि जसं गटागट सर सांगत होते की त्यावेळेस ती हिस्ट्री फार महत्वाची ठरते, त्यामुळे जे सिम्पटम्स क्रोनिक आहेत, जसं एखाद्या पेशंटला काहीच त्रास नाही आणि तो स्क्रीनिंगसाठी आलाय, तर तो दिवाळीनंतर येऊन पण वर्कअप करू शकतो. ASCVD रिस्क त्याची आत्ताच कॅल्क्युलेट करणं गरजेचं नाही, मी 3 महिन्यानं सुद्धा करू शकतो. पण ज्या पेशंटला रात्री 9 वाजता दुखलंय आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याकडे दाखवायला आलेला आहे, त्या पेशंटला वर्कअप इमिजिएटली करणं गरजेचं असतं, तो पेशंट थांबू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा जर पहिल्यांदाचे रक्त तपासणी आणि ECG नॉर्मल असतील तर आमचा पहिला सल्ला असा असतो की तुम्ही उद्या सकाळी परत एक ECG काढून घ्या, आणि परत जर दुखणं थांबलं नाही तर तुम्हाला परत ECG काढला त्याच्यामध्ये बदल आढळू शकतात. आणि हे रिस्क कॅल्क्युलेट करणं जे आहे ASCVD, हे अटॅक येण्याच्या आधी स्क्रीनिंग आहे, हे 30 वर्षाला केल्यानंतर दर 5 वर्षाला करावं. जे स्मोकर किंवा BP पेशंट आहेत किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्यांना आम्ही 3 वर्षाला करायला सांगतो. आणि डायबिटीस पेशंटला आम्ही म्हणतो की तुम्ही वर्षाला तुमची रिस्क कॅल्क्युलेट करून घ्या, म्हणजे आपल्याला हे आजार उद्भवण्याच्या आधीच कल्पना येईल आणि आपली मानसिक तयारी असेल त्याचा उपचार करून घेण्याची. सरांनी जसं सांगितलं की विविध तपासण्या करणं तर गरजेचंच आहे, आणि जर रिस्क स्कोर जास्त असेल आणि जर तज्ज्ञांनी सांगितलं असेल की तुम्ही त्या तपासण्या करून घ्या, तर त्या तपासण्या खरंच करून घेणं गरजेचं आहे. पण त्या तपासण्या करताना नॉन इन्व्हेझिव्ह किंवा इन्व्हेझिव्ह ह्या कुठल्या करायच्या हे तज्ज्ञ ठरवतील, आणि त्या पद्धतीने आपण तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. आता इन्व्हेझिव्हमध्ये बऱ्याच वेळेस ज्याबद्दल खूप गैरसमज आहेत ते आहे अँजिओग्राफी, की खरंच करण्याची गरज आहे का आणि यातून निष्पन्न काय होतं. मी कवठेळे सरांना विचारतो, कारण मागील 10-15 वर्षापासूनचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. मागील 10-15 वर्षापासून ते लातूर शहरामध्ये विविध रुग्णांची त्यांनी अँजिओग्राफी केलेली आहे. तर मी त्यांनाच विचारतो की खरंच अशा किती रुग्णांना गरज असते आणि रुग्णांना अँजिओग्राफी केल्यानंतर खरंच काय निष्पन्न होतं. अँजिओग्राफी आम्ही त्याला गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणत असतो. दोन अँजिओग्राफी बऱ्याच प्रकारच्या करतात. आम्ही कार्डियोलॉजी जी अँजिओग्राफी करतो, हाताच्या शुद्ध रक्तवाहिनीमध्ये किंवा पायाच्या शुद्ध रक्तवाहिनीमधून एक कॅथेटर ठेवून हृदयाच्या रक्तवाहिनीचे कॉन्ट्रास्ट किंवा डाय देऊन आम्ही टेस्ट करत असतो. कुठल्याही इन्व्हेझिव्ह टेस्टमध्ये थोडीशी रिस्क असते, म्हणून आम्ही ही तपासणी लगेच सांगतो असं नाही आहे. सरासर पेशंटच्या जनरल कंडिशनचा होणाऱ्या त्रासाचा नॉन इन्व्हेझिव्ह टेस्टचा ECG एको त्याचे रिस्क फॅक्टर आणि बाकीचे काही बदल आहेत का ह्या सर्व गोष्टीचा किंवा स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे का सगळ्या गोष्टीचा विचार करूनच अँजिओग्राफी सांगतो. पण जेव्हा केव्हा अँजिओग्राफी सांगतो, युजुअली अँजिओग्राफी ही इंडिकेटेडच असती, कारण ही इन्व्हेझिव्ह टेस्ट असती, थोडीफार त्याच्यामध्ये रिस्क असते. जेव्हा अँजिओग्राफी, आता जसं डॉक्टर शिवपूजेने म्हणले, एक प्रश्न असतो की आम्ही जेव्हा अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे म्हणून पेपर लिहितो, तेव्हा पेशंटचा प्रश्न तोच असतो की खरंच गरजेची आहे का.
एखादी मेडिकल प्रोफेशन मध्ये थेरॉटिकली बोलायचं असेल तर बिना गरजेच्या गोष्टी आम्ही पेपरवर लिहित असतो. एंजियोग्राफी खरंच गरजेची, एखादी तपासणी आपण काय दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या व्यवहारिक गोष्टीसारखी ही गोष्ट नसते. जेव्हा एखादी तपासणी लिहितो पेपरवर किंवा सांगतो पेशंटला म्हणजे ते अत्यंत गरजेची असते आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणजे असं औषध ना असं अशी तपासणी नाही की रुटीन तपासणी आहे असं नाही, सारासार सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण एंजियोग्राफी सांगतो. आणि एंजियोग्राफी ही गोल्ड स्टँडर्ड आहे, त्याला बरेच अल्टरनेटिव्ह मार्ग म्हणजे एंजियोग्राफीला बरेच अल्टरनेटिव्ह तपासण्या आहेत, नाहीत असं नाही, पण तसा विचार केला तर सगळ्या तपासण्या इनडायरेक्ट तपासण्या आहेत. डायरेक्ट तपासणी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये बघण्याची तपासणी ही एंजियोग्राफी आणि गोल्ड स्टँडर्ड आहे. आणि रुलिंग आउट डिसीज आणि किंवा आजार आहे सिद्ध करण्यासाठी सुद्धा एंजियोग्राफी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तुम्ही स्टेप वाईजही जाऊ शकता, काही नॉन इन्वेजिव्ह तपासण्या म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या तपासण्या करू शकता, त्याच्यानंतर एंजियोग्राफी करू शकता. पण तुम्ही खर्च आणि वेळ बघितला बाकीच्या तपासण्यामध्ये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एंजियोग्राफीचा जर खर्च आणि रिस्क बघितली तर बऱ्याच वेळेस एंजियोग्राफी हे फायदेशीर ठरते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पेशंटला ॲक्यूट सिम्प्टम्स आहेत म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट अटॅकसारखी लक्षणं सध्या पेशंट आहेत, त्या पेशंटमध्ये तर एंजियोग्राफीशिवाय दुसरा काहीही पर्याय नसतो. जे क्रोनिक पेशंट आहेत म्हणजे स्टेबल पेशंट आहेत त्याला अल्टरनेटिव्ह मार्गाने तपासण्या करू शकतो, पण ॲक्यूट प्रॉब्लेम किंवा हार्ट अटॅकसारखे लक्षणं असतील तर अत्यंत महत्त्वाची एंजियोग्राफी तपासणी आहे आणि गोल्ड स्टँडर्ड आहे. इवन एंजियोग्राफी जर समजा सुदैवानी नॉर्मल निघाली तर तुमचं सुदैव आहे आणि बऱ्याच गोष्टीचा उलगडा होऊ शकतो आणि बऱ्याच प्रकारचे औषधं तुमचे कमी होऊ शकतात आणि तुमची स्वतःची रिस्क किती आहे हे सुद्धा कळतं. त्याच्यामुळे युजली थेरॉटिकली जेव्हा डॉक्टर एखादा तपासणी सांगतो म्हणजे ती गरजेची असल्याशिवाय सांगतच नाही आणि परत त्याच्यात विचारण्याची काहीही गरज नाही की एंजियोग्राफी खरंच गरजेची आहे का, आज करू का उद्या करू का परवा करू. काही ठिकाणी एमर्जन्सी असती, एमर्जन्सी आम्ही तसं सांगत असतो किंवा 2 दिवसानंतर 3 दिवसात. स्टेबल पेशंट असेल तुम्ही यू कॅन टेक टाईम, पण अनस्टेबल पेशंट असेल म्हणजे अस्थिर तब्येत असेल आणि हार्ट अटॅक किंवा हार्ट अटॅकसारखे लक्षणं त्याच्या अगोदरचे काही लक्षणं असतील तर तुरंत ताबडतोब एंजियोग्राफी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे असं वाटतं अभिजित, की जेव्हा एखादा डॉक्टर एखादी तपासणी सांगतो ती गरजेची आहे की नाही हा प्रश्नच महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा एखादी तपासणी सांगतो म्हणजे गरजेची आहे म्हणूनच सांगतो, त्याच्यामुळं योग्य ते डॉक्टर क्वालिफाईड डॉक्टर समजा मी हृदयरोगतज्ञानी हृदयाच्या संदर्भात सांगितलेल्या तपासण्या सगळ्या योग्यच आहेत असं समजून पेशंटनं चालायला पाहिजे. हां, यदा कदाचित मी क्वालिफाईड डॉक्टर नाही आणि दुसऱ्या डॉक्टरने एखादी तपासणी सांगितली जी हृदयाशी संबंधित आहे हृदयरोगात तज्ञाचा सल्ला घेऊन ती तपासणी करणं गरजेचं आहे आणि हे विचारणं योग्य आहे. पण एखादा कन्सल्टंट एखादा सुपर स्पेशलिस्ट किंवा एखादा तज्ञ डॉक्टर एखादी तपासणी लिहितो म्हणजेच करणं गरजेचं आहे. हे नुसतं एंजियोग्राफी पुरतं लागू नाही तर सगळ्याच तपासण्यासाठी लागू आहे. सरांनी अगदी क्लिअर सांगितलं की एंजियोग्राफी ही खरंच गोल्ड स्टँडर्ड आहे. गोल्ड स्टँडर्डचा अर्थच असा आहे की ती करणं गरजेचंच आहे. आणि सरांनी जे दुसरं वाक्य सांगितलं की बिनकामाच्या तपासण्या हे केल्याच जात नाहीत आणि खरं आहे सत्य आहे. दुबे सरांनी जसं सांगितलं की एंजियोग्राफी आम्ही करतो कशासाठी, तर हा सूर्य हा जयधव दाखवण्यासाठी म्हणून. म्हणजेच जर एखादा ब्लॉक असेल आणि नॉन इन्व्हेजिव्ह टेस्टमध्ये जर कळाले नसेल तर ते क्लिअर करण्यासाठी किंवा स्पष्टपणे सांगण्यासाठी म्हणून केली जाते. पण बऱ्याच अंशी जसं कौटाळे सरांनी सांगितलं की एंजियोग्राफी केल्यानंतर सुद्धा बऱ्याच रुग्णांची एंजियोग्राफी ही नॉर्मल येते आणि नॉर्मल आल्यानंतरच बहुतेक रुग्णांची रिएक्शन अशी असते की करण्याची गरज नसतानाही तुम्ही का केली. पण हा गैरसमज आहे. तुम्हाला नॉर्मल एंजियोग्राफी कळली ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे खरं तर. आणि नुसतीच मेडिकल मॅनेजमेंट किंवा औषध गोळ्या देऊन सुद्धा तुमचा हृदयरोग हा व्यवस्थित होऊ शकतो ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याकरिता सुद्धा क्लिअर करण्याकरता सुद्धा म्हणजेच मॅनेजमेंट ठरवण्यासाठी, ट्रीटमेंट ठरवण्यासाठी, उपचार ठरवण्यासाठी एंजियोग्राफी हे गोल्ड स्टँडर्ड आहे हे कौठाळे सरांनी खरंच ठासून सांगितलं. आता आपण सर बऱ्याच अंशी अननेसेसरी ट्रीटमेंट अवॉइड करण्यासाठी म्हणजे तुम्हाला न गरजेची ट्रीटमेंट अवॉइड करण्यासाठी सुद्धा कित्येक वेळेस एंजियोग्राफी खूप मोलाची ठरत असती. कारण ॲलोपॅथीच्या प्रत्येक औषधाला थोडेफार ॲडव्हर्स इफेक्ट किंवा वाईट परिणाम असतात आणि अननेसेसरी बऱ्याच दिवसापासून त्या टॅबलेट घेत असतो जे की गरजेच्या नसतात. त्याच्यामुळे तुमची सुदैवानी एंजियोग्राफी निघाली तर बरेच प्रमाणामध्ये तुमची औषधं बंद होऊ शकतात आणि त्याचा खर्च आणि ॲडव्हर्स इफेक्ट जर विचार केला तर पुढच्या तपासण्या करून व्यवस्थित निदान करून औषधं घेतलेलं फार उत्तम असतं.
म्हणजेच अँजिओग्राफीने खरंच क्लिअर होतं की त्या पेशंटला ही लागणारी मॅनेजमेंट मेडिकली असू शकते का इंटरव्हेन्शन करायची गरज आहे. तर आपण ज्यावेळेस तपासण्या केल्या, निदान केलं आणि हृदयरोगाची लक्षणं कारणं वगैरे बघितली आणि बरेचसे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा बघितले, गैरसमज सुद्धा आपले दूर झाले की खरंच अँजिओग्राफी बऱ्याचशा रुग्णांमध्ये गरजेची असते किंवा नाही. पण हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस ट्रीटमेंटचा पार्ट येतो त्यावेळेस हृदयरोगाच्या उपचारामध्ये मेडिकल मॅनेजमेंट किंवा औषध गोळ्याने दिलेला उपचार आणि काही इंटरव्हेन्शन ज्याला की अँजिओप्लास्टी असं म्हटलं जातं किंवा बायपास सर्जरी वगैरे जे केल्या जातात, तर ते दोन प्रकारचे मॅनेजमेंट किंवा दोन प्रकारचे उपचार असतात. मी गटागट सरांना विचारतो की सर मेडिकल मॅनेजमेंटबद्दल, जसं कौठारे सरांनी सांगितलं की अँजिओग्राफी केल्यानंतरच क्लिअर होतं की साधारणपणे त्या पेशंटला खरंच मेडिकल मॅनेजमेंटची गरज आहे किंवा इंटरव्हेन्शनची, तर ह्या मेडिकल मॅनेजमेंटमध्ये लागणाऱ्या औषध गोळ्या ह्या गैरसमज असा आहे सर की ह्या औषध गोळ्या तुम्ही समजा 2 महिने किंवा 1 महिने जर दिलं तर पेशंट असं समजतो की सर तुम्ही फक्त 30 दिवसांसाठी दिल्या होत्या, त्याच्यानंतर मी ह्या गोळ्या बंद केल्या. तर त्यांचा गैरसमज असा आहे की हे आयुष्यभर घेण्याची गरज नाही. तर हे खरंच आयुष्यभर घेण्याची गरज असते का, हा असा प्रश्न आहे. बऱ्याच रुग्णाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला निदान होतं की त्याला हृदयाच्या म्हणजे रक्तवाहिन्याचा आजार आहे आणि त्याला संभावित पुढं छातीत दुखत आहे आणि संभावित पुढं हार्ट अटॅक येणार आहे, अशा व्यक्तीला जेव्हा विदाऊट अँजिओग्राफी किंवा अँजिओग्राफी केल्यानंतर जर आपण हृदयासाठी लागणाऱ्या गोळ्या दिल्या, जसं की आम्ही त्या व्यक्तीला काय इलाज देतो, तर अशा व्यक्तीला रक्तवाहिन्या छोट्या होऊ नये अकारण त्यासाठी वासोडायलेटर म्हणून औषधं देतो. त्यानंतर त्याच्या रक्तवाहिन्यामध्ये एखादा ब्लॉक असेल त्या ब्लॉकवर रक्त जमा होऊन ती 100% किंवा अजून पुढे त्याचा ब्लॉक वाढू नये यासाठी अँटीप्लेटलेट म्हणजे रक्त चिकट पेशांना चिटकू न देण्यासाठी त्याच्यावर अँटीप्लेटलेट औषध देतो. आता ह्या अँटीप्लेटलेट एजंटमध्ये अगोदर ॲस्प्रिन हे औषध दिलं जातं, पण ॲस्प्रिन हे कमी पद्धतीनं म्हणजे कमी दर्जाचा अँटीप्लेटलेट इफेक्ट असल्यामुळे त्याच्याबरोबर नवीन पद्धतीचे औषध जसे की क्लोपिडोग्रिल आहे, त्याच्या पुढे जेव्हा कुणाला अँजिओप्लास्टी झाली तर टिकॅग्रिलॉल किंवा प्रासुग्रिल अशी औषधं दिली जातात. त्यानंतर स्टॅटिन नावाचे, जसं की आता जर पेशंट लोक हे जर ऐकत असतील त्यांना माहीत असेल की हे ॲटरोस्टॅटिन किंवा रोझुवास्टॅटिन असे नावाचे औषधं असतात. काही जणाला BP साठी औषधं असतात जसं की हार्ट रेट म्हणजे हृदयाचे ठोके नियंत्रणात ठेवण्यासाठी पीटा ब्लॉकर नावाचे औषध किंवा ACE इनहिबिटर किंवा ARB नावाचे औषधं असतात, अशी औषधं. आणि त्याबरोबर काही लोकांना ज्यांना शुगर आहे त्यांना शुगरची औषधं, शुगर अतिनियंत्रणात आणण्यासाठी काही जणांना इन्सुलिन पण असतं. तर अशा लोकांना इन्सुलिन आणि शुगरचे तर औषधं घ्यावंच लागतात, कारण की जे ते असे औषधं आहेत ते बंद केलं की त्याची लक्षणं तुरंत दिसायला लागतात, जसे की लघवी जास्त होणं, वजन कमी होणं आणि लघवीमध्ये इन्फेक्शन होणं. त्यामुळं असे औषधं बंद करण्याचे रुग्ण साधारणतः रिस्क घेत नाही. पण रिस्क कोणची घेतात की ते हृदयाचे औषधं जसे की रक्त पातळ करण्याची औषधं किंवा स्टॅटिन, तर अशी औषधं बंद केल्यानंतर फार तर 1 महिना किंवा 2 महिने हृदयाचे त्या पेशंटला लक्षणं नसतात, पण 2 ते 3 महिन्यानंतर परत ते लक्षणं वाढायला लागतात. मग त्या पेशंटचं असं म्हणणं असतं की मी 2 महिने जर औषधं बंद केली तेव्हा मला लक्षणं नव्हते, पण आतला जर इतिहास भूगोल बघितला तर ते रक्तवाहिनीमध्ये जर कदाचित 60% ब्लॉक असेल किंवा ब्लॉक 10-20% असेल तर तो ब्लॉक वाढायला चालू होतो, त्याचं रक्त पेशा जे एकमेकाला चिटकायला चालू होतात आणि रक्त घट्ट व्हायला लागतं आणि रक्तवाहिन्यामध्ये अचानकपणे रक्तवाहिनी बंद पडून एखाद्या वेळेस असा गंभीर असा हृदयाचा अटॅक देखील येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरने जर त्याला ह्या गोळ्या अशा 30 दिवसाच्या जरी दिल्या असेल तर त्याचं पण काम आहे की त्या 29व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी येऊन विचारणं की पुढे काय करू, किंवा आम्ही देखील त्याला सांगत असतो की बाबा ह्याच्यानंतर तू येऊन कन्सल्टेशन घे आणि त्यानंतर तुझ्या गोळ्या वाढवायचं कमी करायचं ते आम्ही ठरवू, किंवा त्याचा डोस बदलायचा किंवा त्याच्या लक्षणामध्ये काय फरक झाला हे बघून त्या ट्रीटमेंट वाढवणे किंवा त्याला एखादी अजून टेस्ट सांगणे. पण असं नाही आहे की त्या 30 दिवसानंतर तोही भेटला नाही ना आम्ही विचारलं नाही तर गोळ्या बंद केल्या पाहिजेत. गोळ्या बंद करणे किंवा चालू करणे हे सल्ल्यानेच झाले पाहिजेत आणि योग्य त्या डॉक्टरला भेटून केले पाहिजेत. गोळ्या बंद करणं म्हणजे आपण स्वीकारून घेतलेला तो धोका आहे आणि तो धोका स्वीकारणं ॲक्च्युली धोक्याचा असू शकतं, कारण की ॲक्च्युली बघितलं तर हृदयाला 3 नसं असतात,
एलईडी एलसीएक्स आणि आरसीए म्हणून एलईडी अशी नस आहे जे हृदयाला 70% रक्त पुरवठा करते आणि ही रक्त पुरवठा करणारी नस मध्ये जर आजार असेल त्याला आजूबाजूने रक्त पुरवठा मिळत नसतो त्यामुळे गंभीर असं जर हृदयाचा काही प्रॉब्लेम आला तर एखादं चांगलं असलेलं हृदय तो नुकसान मध्ये जाऊन त्याला कायमस्वरूपी लक्षणं घेण्यापेक्षा वेळोवेळी सल्ला घेऊन लक्षणच न येऊ देणं आणि आजारच न होऊ देणं हे माझ्या मते हुशारीचं काम आहे. सरांनी अगदी महत्वाचं सांगितलं की तुम्हाला दिले गेलेल्या औषध गोळ्या ह्या मनानं कमी न करता किंवा बंद न करता तुम्ही सल्ला घेणं तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचशा औषध गोळ्या ह्या तुम्हाला लाईफ लाँग किंवा पूर्ण जीवनभर घ्यायला लागतात. सोशल मीडियामध्ये तुम्ही मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर एक प्रिस्क्रिप्शन बघितलं असेल कदाचित आणि त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी खाली लिहिलं होतं की पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत या गोळ्या बंद करू नयेत. विनोदाचा भाग वगळता हे आउट ऑफ फ्रस्ट्रेशन लिहिलं गेलं होतं. खरं तर त्या डॉक्टरांना मी खरं हॅट्स ऑफ म्हणतो की खरंच जर असे औषध गोळ्या बंद करत असतील लोक तर त्या तसं नोट लिहिण्याशिवाय डॉक्टरांकडे पर्याय नाही आणि गटागट सरांनी जसं सांगितलं की एक महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर तुम्ही फॉलोअप घेणं गरजेचं आहे तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच औषध गोळ्या कमी करणे किंवा वाढवणे किंवा बंद करणे हे केवळ त्या तज्ज्ञांच्यानुसार त्यांच्या सल्ल्यानुसारच करणं खूप गरजेचं आहे. हा झाला मेडिकल मॅनेजमेंटचा प्रकार. पण इंटरव्हेन्शन म्हणून सुद्धा आपण अँजिओप्लास्टीचं नाव बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्येही बऱ्याच जणांची झालेली असेल. ही अँजिओप्लास्टी काय आहे आणि कुठल्या रुग्णांमध्ये खरीच गरजेची असते त्याबद्दलची सुद्धा समज किंवा शास्त्रोक्त माहिती आपण जाणून घेऊया. मी दुबे सरांना विचारतो की अँजिओप्लास्टीबद्दल थोडीशी माहिती द्यावी. आता जो आपण पॉईंट डिस्कस केला तो कम्प्लायन्स म्हणतो आम्ही पेशंटच्या शब्दात की पेशंट गोळ्या घेतो का नाही. तर कॉमनली विचारतात किती दिवस घ्यायच्या का घ्यायच्या गोळ्या मला तर आता काही त्रास नाहीये आणि बरेच पेशंट असतात चेस्ट पेन म्हणून येतात अटॅक असतो लगेच दुसऱ्या दिवशी द्या की सुट्टी आम्हाला. पण तसं नसतं. मी तुम्हाला सांगितलं की एक सोप्या शब्दात आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की जसं तुला शुगर आहे बीपी आहे जन्मभर राहणार आहे तसंच हार्ट डिसीज सुद्धा तुला जन्मभर राहणार आहे आणि गोळ्या खाव्या लागणार आहेत. तर ते कळतं पेशंटला कारण जे तुमचा आजार जो आहे तो पळून जाणार नाही किंवा असं क्युअर होणार नाहीये आणि हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत आणि एकदा जी प्रोसेस चालू झाली तुमच्यामध्ये तर इट कंटिन्यूज. काही गोष्टी आहेत की अर्ली डिटेक्शन ऑफ बीपी आहे किंवा डायबिटीस आहे तर तुम्ही लाईफस्टाईल इंटेस मॉडिफिकेशन करून रिव्हर्सल करू शकता. आता प्रश्न आहे अँजिओप्लास्टीचा. अँजिओप्लास्टी सांगितलं आपण अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज बघतो. हे रक्तवाहिन्या आहेत आपल्या नळ्या असल्यासारख्या असतात रक्त पुरवठा करणाऱ्या आणि त्याच्यामध्ये जेव्हा चरबीचे थर साचतात आणि एक क्रिटिकल स्टेज येते जनरली आम्ही 70% ब्लॉक म्हणतो त्याच्यानंतर हृदयाला लागणारा रक्त पुरवठा कमी होऊ लागतो. जनरली आपली हृदय खूप ताकदवर आहे त्याची कॅपॅसिटी 5 to 15 times वाढू शकते. म्हणजे बसून असणाऱ्या माणसाला 70% ब्लॉकने काही नाही होणार पण जो ऍक्टिव्ह आहे तर तो जसं म्हणतो आपण की पहिले 1 kilometer दम लागत होता नंतर 2 kilometer लागतोय. म्हणजे अगोदर 2 kilometer चालत होता पण आता 1 kilometer कर्टल केलंय म्हणजे त्याला रक्त पुरवठा कमी लागू लागलाय. तर हृदयरोगाचे जे कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहेत आम्ही त्याला स्टेबल आणि अनस्टेबल किंवा अक्यूट करणारी सिंड्रोम म्हणतो. स्टेबल म्हणजे ज्याला एक्झरसाइज किंवा काम केल्यानंतर लक्षणे येत आहेत आणि त्याच्यामध्ये 60-70% ब्लॉक आहे तर अशा पेशंटला मेडिकल मॅनेजमेंटचा पण ऑप्शन आहे. पण जे अनस्टेबल असतात पेशंट तर जसं अटॅक आहे अमेरिका किंवा जे युरोपियन कंट्रीज आहेत ज्यांच्यामध्ये एकदम इमर्जन्सी फॅसिलिटीज आहेत इमिडिएट पेशंट चेस्ट पेन झालं की 911 डायल करतो लगेच पेशंट हॉस्पिटलमध्ये. तर त्याच्यामध्ये गोल्ड स्टँडर्ड आहे की अँजिओप्लास्टी करा अटॅकच्या पेशंटला कारण दुसरी थेरपी असते आम्ही वापरतो थ्रोम्बोलायटिक्स म्हणून किंवा ब्लड थिनर म्हणतो. तर ते इंजेक्शनचा दुसरा धोका असतो ब्लिडिंग आणि बऱ्याच वेळेस ते मधला जो क्लॉट आहे पूर्णपणे विरघळत नाही परत अटॅक येण्याचे चान्सेस असतात. तर डायरेक्ट अँजिओप्लास्टीचे रिझल्ट्स बेटर आहेत. तर अँजिओप्लास्टी जे आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रक्तवाहिन्यामध्ये सुरुवातीला वायर टाकून जो ब्लॉक आहे त्याला बलून टाकून उघडतो आणि त्याच्यामध्ये एक मेटॅलिक ट्यूब असते आणि आता सगळेच जण ड्रग कोटेडच स्टेंट वापरतात कारण मेटल इज फॉरेन बॉडी आणि
तुम्ही जेव्हा बलून करता तर त्या नसाला थोडंसं इजा झालेली असते तर ते परत ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात, ते होऊ नये म्हणून त्याला ड्रग लावलेले असते. तर ते स्प्रिंग आपण ठेवतो जेणेकरून आर्टरी परत आकुंचन पाहून बारीक होऊ नये किंवा हिलिंग व्यवस्थित व्हावी. तर इट इज तसं म्हणायला गेलं तर सिम्पल प्रोसिजर आहे. बऱ्याच वेळेस जे स्टेबल पेशंट असतात सकाळी येऊन संध्याकाळी घरी सुद्धा जाऊ शकतात, म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे इन्शुरन्सचे वगैरे प्रॉब्लेम असतात, सकाळी एंजियोप्लास्टी केलं संध्याकाळी घरी. आणि कन्फ्लिक्ट राहते की कुणाला एंजियोप्लास्टी लागते आणि कुणाला मेडिकल मॅनेजमेंट आणि कुणाला बायपास. तर सिम्पल जे आहे सिंगल वेसल डिसीज आहे ज्याला इझिली एंजियोप्लास्टीद्वारे काढता येतं, तर दे आर प्रिफरेबल फॉर एंजियोप्लास्टी. आणि जे कॉम्प्लेक्स डिसीज आहेत, नवीन कन्सेप्ट आला आहे की हार्ट टीम अप्रोच. हार्ट टीम अप्रोच म्हणजे एखादे ब्लॉकेज गुंतागुंतीचे आहेत तर तुमचे फिजिशियन आहेत, तुमचे कार्डिओलॉजिस्ट आहेत, तुमचे सर्जन आहेत, ॲनेस्थेटिस्ट आहेत, ह्या सगळ्यांनी आणि पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक ह्यांनी मिळून सगळ्यांनी विचार करायचा आणि जी सुटेबल आहे ट्रीटमेंट ती डिसाईड करायची. एंजियोप्लास्टी ही डॉक्टर अभय बंग यांची सुद्धा झाली होती. वयाच्या 44-45 वर्षी त्यांची एंजियोप्लास्टी झाली. आणि माझा साक्षात्कारी हृदयरोग हे जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर त्यांनी त्यामध्ये लिहिलं आहे की मी आता सायकल चालवतो, मी आता धावूसुद्धा शकतो आणि मी पाणीसुद्धा, म्हणजे जसं सरांनी सांगितलं की एंजियोप्लास्टी केल्यानंतर तुमची बरीचशी इम्प्रूव्हमेंटही होऊ शकते आणि खरंच ती गरजेची आहे. जर हृदयरोग असेल आणि तशा पद्धतीचा जर रुग्ण असेल तर त्याच्यासाठी एंजियोप्लास्टी हे सरांनी सांगितल्याप्रमाणे गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे आणि ती खरंच होणं गरजेचं आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. आता असंसर्गजन्य रोग म्हटल्यानंतर जसं संसर्गजन्य रोगाचं पॅन्डेमिक आता आपण बघतोय COVID-19 आणि याच्यामध्ये सांगितलं गेलं की जर तुम्हाला प्रिव्हेंशन करायचं असेल तर मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, हँड हायजीन ठेवा. पण हे झालं संसर्गजन्य रोगासाठी आणि ज्याच्यामुळे की हे संसर्गजन्य रोग आपण टाळू शकतो, जर कॉन्टॅक्ट टाळला तर नक्कीच हे संसर्गजन्य रोग हे टाळू शकतो. पण जीवनशैली बदलामुळे होणारे हे असंसर्गजन्य रोग जसं की हृदयरोग हे खरंच टाळता येतात का, आणि जर टाळायचे असतील तर ते कशा पद्धतीने टाळता येतील प्रत्येकच हृदयरोग तज्ज्ञांकडून आपण जाणून घेऊया. मी सुरुवात करतो कवठारे सरांकडून, त्यांनी टेक होम मेसेज म्हणून सांगावं की खरंच जर आम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर तो कशा पद्धतीने टाळता येतो. ॲक्च्युली याची चर्चा आपण केलीच आहे. थोडक्यात सांगायचं गेलं तर आचार, विचार आणि संचार आणि आहार, म्हणजे हे चार गोष्टी तुमच्या आयुष्यामधले फार महत्त्वाचे आहेत. एक्झरसाईज, डाएट आणि नो ॲडिक्शन, ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या नुसत्या फक्त हृदयरोगासाठीच महत्त्वाच्या आहेत असं नाही, ओव्हरऑल कुठल्याही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, इवन कॅन्सरसाठी, मॅलिग्नन्सीसाठी सुद्धा ह्या तीन गोष्टीचं जर कंट्रोल असेल, तुम्ही व्यायाम करत असाल, योग्य व्यायाम करत असाल, योग्य आहार ठेवत असाल आणि विचार, म्हणजे तुम्ही थोडंसं मेडिटेशन, योगा, प्राणायाम आणि स्ट्रेस कमी करत असाल आणि ॲडिक्शन्स, ह्या चार गोष्टीवर काबू करू शकता. काही गोष्टी नॉन मॉडिफायबल, निसर्गाने तर काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे, आपण काही अमृत्व नाही, आपलं 100 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही आणि मनुष्य असला की त्याला काहीतरी प्रकारचे आजार होणारच असतात निसर्गाने दिलेल्या प्रॉब्लेममुळं. पण जे टाळता येतं, जे टाळू शकता, तर ह्या चार गोष्टीमुळे टाळू शकता. त्याच्यामुळं व्यायाम, नो ॲडिक्शन, आहारावर नियंत्रण ठेवणे आणि आपला स्वतःचा ताणतणाव कमी करणे, ह्या चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे. एकदम शॉर्टमध्ये आणि व्यवस्थित सांगितलं सरांनी. मी जस्ट एक 2-3 पॉईंट ॲड करू इच्छितो. जे आपलं BP, शुगर, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल असतं ते कंट्रोलमध्ये हवं. एकदा कंट्रोलमध्ये असेल तर दर 3 महिन्याला बघितलं तर चालतं. पण लाईफस्टाईलसोबत ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एकदम डायबिटीजबद्दल जर सांगायचं म्हणलं, ॲक्च्युली कार्डिओलॉजिस्ट म्हणून डायबिटीजबद्दल फार बोलू नये, पण आम्ही फार कॉम्प्लिकेटेड पेशंट पाहतो डायबिटीजचे. जर पहिली 5 वर्ष तुमचं डायबिटीज कंट्रोलमध्ये असेल व्यवस्थित, तर याचा लिगसी इफेक्ट होतो, म्हणजे त्याचे बेनिफिट तुम्हाला पुढची 15 वर्ष भेटतात. पेशंट जेव्हा MI घेऊन येतो आणि त्यावेळेस सांगतो की माझं 2 महिने झालं डायबिटीज फार कंट्रोलमध्ये आहे, ॲक्च्युली त्याला त्रास झाल्यापासून ते कंट्रोल करायला लागलेला असतो. आज जो त्याला त्रास झाला आहे त्याची रूट्स ही 5 वर्षापूर्वी दडलेली असतात, त्यामुळे फार लवकर पासून ते कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे टोबॅकोचं प्रॉडक्ट असतं, जर आज बंद केलं टोबॅको किंवा स्मोकिंग तर रिस्क कमी व्हायला 3 वर्ष लागतात.
म्हणजे जो मनुष्य तंबाखूचं सेवन करत नाही किंवा स्मोकिंग करत नाही त्या मनुष्यासारखी रिस्क घेण्यासाठी 3 वर्ष त्याचे इफेक्ट खाली यायला लागतात आणि कॅन्सरची रिस्क आयुष्यभर वाढलेली असते. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं या 2-3 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट मला एक मेसेज टेक होम द्यायचा आहे, हे सगळं करून सुद्धा वाढत्या वयासोबत आपल्याला हे त्रास होऊ शकतात आणि ज्यावेळेस होतात त्यावेळेस घाबरून जाण्याची गरज नाही आहे. तंत्रज्ञान इतक्या पुढच्या लेवलला गेलं की हे सगळं दुरुस्त होऊ शकतं. म्हणजे लास्ट इयरला जेव्हा आम्ही जगदीश हरिमठ सरांचं कार्यक्रम घेतलं होतं त्यावेळेस कुकडे काकांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती की 79 वर्षापर्यंत काहीच झालं नाही पण 79 वर्षाला थोडासा त्रास झाला आणि शीतलने पाहिलं त्यावेळेस त्यांना आर्टरी डिसीज जास्त होता आणि त्या वयाला सरांनी बायपास सर्जरी करून घेतली आणि आज ते फिट आहेत. त्यांच्या वयाच्या मानाने ते फार फिट आहेत. म्हणजे ज्यावेळेस हे सगळं पाळून सुद्धा आपल्याला आजार कधी होतो त्यावेळेस त्याचा प्रॉपर उपचार घेतला आपण तर आपण बॅक टू नॉर्मल येऊ शकतो. ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची एवढंच मी सांगू इच्छितो. सरांनी जे सांगितलं त्याच्यात थोडंसं ऍड करतो मी. आमचा म्हणूनच एक स्लोगन आहे, असेल जर मधुमेह नियंत्रणात व रक्तदाब तरच मिळेल तुम्हाला स्वस्थ शरीराचा लाभ. म्हणजे मधुमेह आणि बीपी किंवा रक्तदाब हे दोन्ही जर नियंत्रित ठेवले तर नक्कीच तुम्हाला होणारा हृदयरोग सुद्धा तुम्ही टाळू शकता. दुबे सर. सरांनी म्हटल्यासारखं सम्यक आहार, सम्यक व्यायाम आणि सम्यक सगळं सम्यक म्हणजे मॉडरेट असायला पाहिजे जसं आपल्या पूर्वजांनी सांगितलं जैन लोकांनी. आहाराबद्दल 1-2 पॉइंट आहेत. कॉमन कन्फ्युजन असते की काय खावं काय नाही. बरेच पेशंट विचारतात आता काय खाऊ काय नाही. तर सिंपल मेडिटेरियन डाएट जे म्हणतो आपण, व्हेजिटेरियन डाएट इज ऑल्सो सफिशियंट. किंवा तुम्हाला असं काहीतरी एकदम आजकाल बरंच मार्केटिंग चालू आहे, सुपर नॅचरल फूड, रिव्हर्सल फूड, हे फूड, दॅट डाएट, सो डाएट, एवढी काही गरज नाही आहे. कॉमन जे फॅक्टर आहेत आपण 3S म्हणतो, स्वीट आहे किंवा शुगर, त्याच्यानंतर ऑइल्स आहेत आणि ऑइल्समध्ये जे आहे म्हणजे जे काही स्वीटमध्ये शुगरमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत सगळे प्रोसेस्ड फूड्स आहेत. कॉमन आपलं कोल्ड ड्रिंक आहेत, त्याच्यानंतर बरंच खातो आपण, बिस्किट आहे, चॉकलेट आहे. तर दीज आर इझिली डायजेस्टेबल फूड्स आणि हाय कार्बोहायड्रेट फूड्स आणि त्याचं कन्वर्जन नंतर परत लिक्विडमध्येच होतं आणि परत कोलेस्ट्रॉल होतं. ऑइल्समध्ये साधे जे ऑइल करडीचं आहे, सूर्यफूलचं आहे, सोयाबीन आहे, शेंगदाणा ऑइल आहे, दीज आर गुड. आणि सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स जे म्हणतो, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स कमीत कमी त्यांचा वापर वाढला पाहिजे. आणि त्याच्यानंतर येतो मुद्दा आहे ट्रान्स फॅट, जे आपण आज पाहतोय मध्ये पाम ऑइल, डालडा वगैरे हे खूप कॉमनली यूज होत होतं. गावखेड्याने तर स्वस्त आहे म्हणून यूज होतं, हॉटेल रेस्टॉरंटमध्येही ते काही यूज खूप होतं त्याचा, आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं बरेच वेळेस. मॅक्झिमम आज सॅटरडे संडे लातूरच्या मॅक्झिमम फॅमिली बाहेरच असतात खायला, तर तिथं ॲक्च्युअल काय कशामध्ये ते केलं जातं हे आपल्याला माहीत नसतं. अँड दीज ट्रान्स फॅट्स आर बॅड फॉर हार्ट, ते LDL वाढवतात, HDL कमी करतात. आपलं इंडियन गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे की 2022 पर्यंत ट्रान्सफॅट मार्केटमधून पूर्णपणे गायब करणे. तर नोईंगली अननोईंगली आपण त्याचं बळी पडतोय. त्याच्यामुळं बाहेरचं खाणं, फास्ट फूड, प्रोसेस फूड हे अवॉइड करायला पाहिजे आणि जेवढं काही नॅचरल आहे त्याचा वापर करायला पाहिजे. जसं होल ग्रेन किंवा आपण ब्राऊन राईस म्हणतो, काढलेला राईस, तांदूळ, ह्याचा वापर जास्त राहायला पाहिजे. आणि दुसरं आहे साल्ट, म्हणजे मीठ, मिठाचं प्रमाण. आपल्याकडे मीठ खूप वापरलं जातं खाण्यामध्ये. जसं तुमचं 24 आवर इंटेक म्हणलं तर 1.5 ग्रॅमपर्यंतच पाहिजे, पण आपल्याकडे असतं चटणी, चिवडा, लसूण, पापड, फरसाण, हे ते, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप असतं आणि नोईंगली अनोईंगली खूप घेतो आपण. आणि त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट होतो की त्याच्यासोबत तुम्ही जास्त खाता पण आणि तुमचा बीपी पण वाढतो. तर साल्ट, शुगर आणि ऑइल ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि थर्ड म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम खूप कमी करायला पाहिजे. स्क्रीन टाईम म्हणजे TV, कॉम्प्युटर आणि मोबाईल कमीत कमी, गरज असलं तरच बघा मोबाईलही, गरज असलं तरच वापरा, फोनसाठीच वापरा, एंटरटेनमेंट म्हणून वापरू नका. तर जेणेकरून तुमचा सिटिंग टाईम कमी होईल आणि वॉकिंग टाईम वाढेल.
म्हणजे दिवसभर म्हणजे 30 मिनिट एक्झरसाईज केली आता दिवसभर झोपून राहतो तसं चालत नाही. यू शुड बी ॲक्टिव्ह थ्रूआउट द डे. कमीत कमी बसा. आणि बरेच डॉक्टर दोन काउन्सिलिंग करतात म्हणजे चेंबर्स करतात. एक पेशंट इकडे तिकडे असतो म्हणजे उठून जाता येतं त्यांना, नाहीतर डॉक्टरला दिवसभर उपडी काढत बसावं लागतं 100-100 पेशंट बघायचे म्हणजे. तर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मस्ट. गटागट सर, टेक होम मेसेज. टेक होम मेसेज असा आहे की जेव्हा एखाद्या पेशंटला आम्ही एखादं प्रिस्क्रिप्शन लिहून देतो किंवा एखादा पेशंट आम्ही डिस्चार्ज करतो, त्याचा शेवटचा प्रश्न तोच असतो की मी आता खाऊ काय. आणि तो कमीत कमी ॲड्रेस केलेला प्रश्न असतो. सर्वसाधारण पेशंटला काय खायचं म्हणलं तर फार साधारण गोष्ट आहे, नैसर्गिक जेवढं आहे ते खाऊ शकतं. त्यात जर त्याला शुगर असेल तर गोड असे पदार्थ टाळले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला एखाद दिवशी डायबिटीसच्या पेशंटला गुलाबजामून खायची इच्छा असेल तर ते बिगर साखरेच्या बनवलेलं आणि त्या दिवसापुरतं एक गुलाबजामून बिगर पाकाचं आणि त्या पेशंटनी त्या दिवशी पुरतं पोळी कमी करणं आणि त्या त्या रिप्लेसमेंट म्हणून गुलाबजामून अर्धं खाणं हे योग्य आहे. आणि सगळ्या पेशंटला काही स्ट्रिक्ट डाएट असं देऊ शकत नाही आपण. म्हणजे तू आता गोड खाल्लंच नाही पाहिजे, आयुष्यभर तुला गोड खाताच येत नाही आणि तू आता डायबिटीज आहे म्हणल्यानंतर आता तुझं जीवन गोड नसलंच पाहिजे, तसं काही नाही आहे. बिगर शुगरचे असे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत आणि रिप्लेसमेंट डाएट करून आपण त्याला गोड थोडबहुत खाऊला परवानगी देऊ शकतो. असं काही नाही आहे की गोड साखर, जे काही गोड लागतं म्हणजे त्याच्यातच साखर जास्त आहे. उदाहरणतः भात आहे किंवा बटाटा आहे किंवा रताळा आहे, हे गोड नाही आहे पण ह्याच्यामध्ये त्याची कॅलरी ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो फार जास्त आहे. म्हणजे 10 ग्रॅम जर बटाटा असेल आणि त्या अपोजिट 10 ग्रॅम पोळी असेल, त्याला जर तुलनात्मक बघितलं तर ऊर्जा बटाट्यामध्ये जास्त आहे, म्हणजे साखर वाढवण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे ह्या असे पदार्थ खाल्ले कमी पाहिजेत. तर डाएट हा पेशंट स्पेसिफिक असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर किडनीचा आजार प्लस हार्टचा आजार आणि प्लस बीपी असेल तर अशा व्यक्तीला आम्ही मीठ कमी खा आणि प्रोटीन डाएट कमी खा, योग्य तो प्रोटीन घ्या आणि अशी औषधं देतो जसे की म्हणजे किडनीमधनं जास्त एक्सक्रीट होणार नाही. तर प्रत्येक पेशंटला आम्ही मॉडिफाय करतो आणि तसं त्याप्रमाणे सल्ला दिला जातो की काय खायला पाहिजे. पण सर्वसाधारण एखाद्या व्यक्तीने नैसर्गिक आहार आणि लेस रिफाईंड आणि कमी तेल असलेलं असं जर आहार खाल्ला आणि कमी मीठ आणि योग्य त्या पद्धतीने जर व्यायाम केला असेल, त्या व्यक्तीला निरोगी जीवन मिळायला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की जीवनशैली जर व्यवस्थित ठेवली तर नक्कीच तुम्ही तुमचा हृदयरोग हे टाळू शकता. आणि जर तुम्ही हृदयरोगी असाल तर जीवनशैली बदल जर केलीत तर त्याच्याने तुमचा जो हृदयरोग आहे तो नियंत्रणात सुद्धा ठेवू शकता. आज आपण पाहिलं की हृदयरोगाची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत, कसं निदान होऊ शकतं, तपासण्या कशा जरुरी आहेत आणि ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट घेतो डॉक्टरांकडून ती खरंच किती गरजेची आहे आणि ती लाईफ लाँग सुद्धा ठेवणं खूप किती गरजेची आहे. आजच्या दिवशी म्हणजेच जागतिक हृदयरोग दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊननं हा जो कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये चारही हृदयरोग तज्ज्ञांनी, सध्या IPLचा सीझन चालू आहे, आपण जशी बॉलिंग केली त्या पद्धतीने त्यांनी विविध षटकार मारले पण ते कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातले होते आणि हे षटकार विनोदाचं न घेता मला असं वाटतंय की गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि आपली जीवनशैली आजपासूनच बदलणं खूप गरजेचं आहे. जसा यावेळेसचे थीम आहे की यूज हार्ट टू बीट कार्डिओवॅस्क्युलर डिसीज ऑर यूज हार्ट टू बीट दी हार्ट डिसीज. आपण सर्वजण हे प्रण करू या दिवशी की खरंच आपलं हार्ट किंवा आपलं हृदय हे वापरू आणि ते हृदय निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.